خارج منها. ما كانت يعني نايمة كام؟ هيك بابليك كروم ده. في كابتن كنت اللي كان اللي هو عايز
त्याहीपेक्षा संतवाङ्मयामध्ये या मनाच्या संबंधानं केलेलं चिंतन, केलेलं विवरण आणि केलेली समीक्षा हे अधिक जास्त सगर्भ आहे, अधिक जास्त मूलग्राही आहे, अधिक जास्त व्यापक आहे आणि अधिक जास्त चिंतनशील आहे. संतांनी या संबंधामध्ये जो विचार केला त्याच्यात मनाची नेमकी व्याख्या काय करायची या संबंधातला एक विचार आपण करून आलेलो आहोत. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं मनाचं चिंतन आणि संपूर्णच वेदांतामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता हे परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने उपासनेने जर होत असेल तर त्या ज्ञानक्षेत्रामध्ये आणि उपासना क्षेत्रामध्ये किंबहुना कर्मक्षेत्रामध्ये सुद्धा कर्ममीमांसेमध्ये सुद्धा या मनाची अपरिहार्यता आणि मनाचं नेमकं स्थान काय असलं पाहिजे या संबंधातला एक महत्त्वाचा विचार आपण या कालच्या विचारामध्ये बोलून दाखवलेला. कर्मशास्त्र असेल, ज्ञानशास्त्र असेल, भक्तिशास्त्र किंवा उपासना शास्त्र असेल या प्रत्येक शास्त्रामध्ये मन अपरिहार्य आहे. मन जागेवर नसेल ज्ञान होणार नाही, मन नसेल भक्ती होणार नाही, मन नसेल कर्म होणार नाही. कारण कर्माचा विचार बोलून दाखवताना सुद्धा अध्यात्मशास्त्राने संत वाङ्मयाने हे पुन्हा पुन्हा बोलून दाखवलेलं आहे की कर्म करताना आपण कृती कोणती करतो याच्यापेक्षा ती कृती करण्याच्या मागची आपली आंतरिक भावना काय आहे याच्यावरून त्या कर्माच्या फलाचा विचार आपल्याला करावा लागतो. मी जे कर्म करतो ते कर्म करताना बाह्यरूपाने माझं कर्म कोणत्या अर्थाने अभिव्यक्त होतं, लोकांना प्रतीत होतं याच्याहीपेक्षा ते कर्म करतानाची माझी भावना काय आहे. कारण अंतरातली भावना आणि त्या भावनेच्या अनुषंगानं प्रकट झालेलं कर्म याच्यामध्ये काही वेळेला विरोध दिसून येतो. अगदी सरळ सांगायचं झालं तर भावना शुद्ध असली तरी बऱ्याच वेळेला कर्म विपरीत असतं. अगदी साधं लौकिकातलं उदाहरण जर आपल्यासमोर ठेवायचं असेल तर एखादा डॉक्टर ज्यावेळेला ऑपरेशन करतो त्यावेळेला रोगी रोगनिवृत्त व्हावा ही त्याची प्रामाणिक भावना असते, पण त्याच वेळेला तो रोग्याच्या हृदयावर तो मात्र शस्त्र चालवत असतो. त्याचं शस्त्र चालवणं ही क्रिया कदाचित अन्य ठिकाणी केली गेली तर ती अनैतिक ठरेल. शस्त्र चालवणं हृदयामध्ये हृदयावर चाकू चालवणे, हृदयावर धारदार शस्त्र चालवणं हे इतर वेळेला जर डॉक्टर शिवाय कोणी करेल तर तो शिक्षेला पात्र आहे, पण हीच क्रिया प्रामाणिक भावनेने डॉक्टर करेल तर तो गौरवाला पात्र आहे. म्हणजे अंतरातली भावना शुद्ध आहे परंतु कृती जर विपरीत दिसत असेल तर कदाचित दृश्य रूपानं प्रकट झालेल्या त्या कृतीच्या अनुषंगानं त्या कृतीच्या मागच्या भावनाचं अनुमान करणं हे सामान्य माणसाला अवघड जात. आणि आपण काल हेही बोलून आलो की मन हे दृश्य स्वरूपामध्ये कधीच व्यक्त होत नसल्यामुळे त्या मनाचं अनुमान करताना आपल्याला फक्त दोनच माध्यम हातात राहतात, एक तर त्या व्यक्तीकडून प्रकट झालेले शब्द किंवा त्या व्यक्तीकडून प्रकट झालेली क्रिया. क्रिया आणि शब्द ही दोन माध्यम सोडली तर आपल्या मनातल्या भावनांचा अनुमान करण्याकरता तिसरं कोणतंही माध्यम माणसाच्या हातामध्ये राहत नाही. मनोविश्लेषकांना सुद्धा त्याच्या क्रियेवरूनच त्याच्या मनाचं अनुमान करावं लागतं. अगदीच ते नसेल तर कमीत कमी तो सुस्थितीत असेल तर त्याच्याशी संवाद साधून त्याच्या शब्दाच्या माध्यमातून ते अनुमान मांडावं लागतं. आपल्याकडे संवाद पद्धती आहेच आहे. मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा मनोविश्लेषणाकरता ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक संवाद पद्धती स्वीकारलीच आहे. ती संवाद पद्धती कदाचित प्रत्यक्ष एकमेकांच्या संबंधानं व्यक्त झालेल्या शब्दातून काही वेळेला प्रकट होते, काही वेळेला ती प्रश्नावलीमधून प्रकट होते ज्याला अलीकडच्या काळामध्ये क्वेश्चनेअर असं म्हणतात. काही एक प्रश्नावली दिली जाते, त्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्या प्रश्नांच्या उत्तरामधून आम्ही तुमच्या अंतःकरणाचा अनुमान किंवा तुमच्या मनावर काय परिणाम झालेला आहे याचा अनुमान करू शकतो. ही संवादाची पद्धत तशी बघितली तर ही आत्ताची आहे असं म्हणायचं कारण नाही. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिसने अवलंबलेली सगळीच पद्धत ही संवाद पद्धती होती. आपल्याला त्याची कल्पना असेल की सॉक्रेटिसने स्वतःचा म्हणून एकही ग्रंथ निर्माण केला नाही, पण त्याचा उत्तराधिकारी असणारा प्लेटो
या प्लेटोने मात्र आपल्या सगळ्या ग्रंथाचं कर्तृत्व आपल्या गुरुंना म्हणजे सॉक्रेटिसला दिले. सॉक्रेटिसने कधी ग्रंथ रचना केली नाही, पण भारतीय तत्वज्ञानाच्या सगळ्यात जवळ येणारा पाश्चात्य तत्वज्ञ कोणी असेल तर तो सॉक्रेटिस आहे. सॉक्रेटिसचं चरित्र आपण जर वाचलं असेल तर आपल्याला हे माहिती असेल की केवळ आत्म्याचं अस्तित्व मानलं म्हणून सॉक्रेटिसला विष घेऊन मारण्यात आलं. त्याचं चरित्र हा एक स्वतंत्र विचार आहे, परंतु तो सॉक्रेटिस ज्या वेळेला आपल्या मतांचा प्रचार किंवा प्रसार करत असे त्यावेळेला समाजामध्ये जाऊन तो लोकांशी संवाद साधत असे. कुठल्याही चौकामध्ये कुठल्याही सभेमध्ये जाऊन त्या सभेमध्ये त्या चौकामध्ये चाललेल्या संवादामध्ये तो सहजगत्या सहभागी होत असे. मग ती चर्चा क्वचित राजकारणाची असेल, कदाचित नीतीशास्त्राची असेल, कदाचित धर्मकारणाची असेल, कदाचित एकमेकांबरोबर झालेल्या व्यवहाराची असेल. चार लोक उभे आहेत आणि ते एकमेकांच्या व्यवहाराबद्दल बोलतायत की आपण असं करू, आपण तसं करू, मी याच्यामध्ये इतके पैसे घेतो, तू इतका वेळ दे. त्या चर्चेमध्ये सॉक्रेटिस सहज सहभागी होत असे आणि त्या चर्चेमध्ये बोलताना तो असं म्हणत असे की तुम्ही आता असं म्हणालात की मी तुम्हाला पैसे देतो, हा मी म्हणजे कोण? मग तो म्हणायचा मी म्हणजे हा मी अमुक अमुक माझं नाव. मग त्याने विचारायचं हे नाव म्हणजे मी आहे का? मग हे नाव तर त्या गावात मी दुसऱ्याचं ऐकलेलं आहे. मग तो ग्रस्थ आणि तुम्ही एकच आहात का? अशा पद्धतीने त्याला मी वरून आत 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 नेत कुठेतरी आत्मतत्वापर्यंत नेणं ही पद्धत त्या काळामध्ये सॉक्रेटिसने निर्माण केली. म्हणून सॉक्रेटिसच्या या विचारधारेला डायलॉग सिस्टीम असं म्हणतात. नंतरच्या प्लेटोच्या सॉक्रेटिसच्या विचारांचं प्रदर्शन करणाऱ्या एका ग्रंथाचंच नाव डायलॉग असं आहे. त्याच्याही मागे आपण गेलो तर भारतीय तत्वमीमांसेमध्ये जे तत्वज्ञान मांडलं गेलं ते नेहमीच संवाद पद्धतीमध्ये मांडलं गेलं. आपण वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत या संवादाच्या पद्धतीनेच कुठेतरी आपल्याला अनुमान करता येतात. गीता म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. कठोपनिषद म्हणजे काय? यमनचिकेत्याचा संवाद आहे. तत्वमसी महावाक्य जिथे प्रकट झालं तो तत्वमसी महावाक्य कशातून प्रकट झालं? उद्दालक आणि श्वेतकेतूच्या संवादातून प्रकट झालं. वेदामध्ये काय? यमयमीचा संवाद आहे. गुरु शिष्याचा संवाद आहे. महाभारत हा ग्रंथ आमच्यापर्यंत कसा आला? जन्मेजी आणि वैशंपायनाच्या संवादातून आमच्यापर्यंत आला. रामायण ग्रंथ आमच्यापर्यंत कसा आला? वाल्मिकी ऋषींबरोबरच्या संवादातून तो प्रकट झाला. ज्ञानेश्वर म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंना समूह ठेवून तुमच्या माझ्यासारख्या श्रोत्यांबरोबर साधलेले संवाद आहे. हरिपाठ म्हणजे काय? तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे काय? ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या पुणा पंढरीचा राणा मना माझे स्मराव. हे ऐकरे जना कुणाबरोबर तरी साधलेला संवाद आहे. ऐका ऐका भाविक जन भाल कोण कोण ते ऐका ऐका भाविक जन हा संवाद आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा संवाद आहे. आमच्याकडे भारतीय तत्वमीमांसेमध्ये जे तत्वज्ञान मांडलं गेलं ते संवाद पद्धतीतूनच मांडलं गेलं, कारण संवादातूनच शेवटी कुठेतरी माणसाच्या अंतरंगाचा ठाव घेण्याची एक पद्धत आहे, जो नंतरच्या काळामध्ये पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी मनोविश्लेषणाचे एक अंग म्हणून संवाद पद्धती आपल्या समोर मांडली. अधिक फार विचार त्याचा मला आत्ता करायचा नाही आहे, पण या मनोविश्लेषणातून पाश्चात्य तत्वज्ञांच्या आणि मानसशास्त्रज्ञांच्या हातामध्ये काय लागलं? मनाची नेमकी व्याख्या त्यांना करता आली नाही, पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, समर्थांसारख्या संतांनी मात्र ती व्याख्या आमच्या समोर ठेवली. मनाच्या संबंधामध्ये स्पष्टपणाने अगदी विवक्षितपणाने बोलता येईल असं जर चिंतन आपल्याला ऐकायचं असेल तर मनाचे श्लोक, मनाचा विचार करणारे इतकं उत्तम वाङ्मय जगाच्या पाठीवर आपल्याला दुसरं सापडणार नाही.
तिथं मनाबरोबर केलेला संवाद आहे, मनाला केलेला उपदेश आहे, मनाने काय करावं काय करू नये याच्या विहित निषिद्धाच्या मर्यादा तिथे मांडल्या गेलेल्या आहेत. त्या मनाचं कौतुक आहे, त्या मनाची निंदा आहे, त्या मनाला रागावणं आहे, त्या मनाला मारणं आहे. ज्या मनावर आपल्याला संस्कार करायचे आहेत आणि जे मन आपल्याला कुठेतरी परमात्म स्वरूपापर्यंत नेऊन आपल्या जीवनाची धन्यता करून देणार आहे. आध्यात्मिक भूमिकेतून मी हे बोलतो आहे की परमात्म स्वरूपाशी एकरूप करून, पण ज्यांना त्या मार्गाने जायचं नाही आहे आणि तरीही व्यावहारिक जीवनाचं अत्यंत उत्तुंग असं स्थान प्राप्त करून घेणं याला जीवनाची इथे कर्तव्यता मानायची असेल, तर तिथे सुद्धा कुठेतरी आपल्याला मनाच्या सहाय्याशिवाय जाता येणार नाही. त्या मनाला की जे मन आम्हाला तिथपर्यंत नेणार आहे त्याला कौतुकानं पहिल्यांदा हेच म्हणावं लागतं की मना सज्जना. गमतीची गोष्ट ही आहे की मना सज्जना असं म्हणणाऱ्या समर्थांपासून ते मना सज्जना असं म्हणणाऱ्या तुमच्या माझ्यापर्यंत सर्वांना हे माहिती आहे की हे मन सज्जन नाही. पण तरी सुद्धा आम्हाला ते म्हणावं लागतं. आई जेव्हा मुलाला त्याच्या कल्याणाचा मार्ग समजवून सांगते तेव्हा त्याला शहाणा म्हणूनच समजवून सांगते, आणि जेव्हा तो ऐकत नाही त्यावेळेला त्याला रागवते. मुलाला सकाळी लवकर उठवायचंय, ती कधीच असं म्हणत नाही अरे किती वाजता उठायचंय, मूर्ख आहेस काय झोपून काय राहिला. ती पहिल्यांदा हेच म्हणते माझा बाळ शहाणा आहे. तुला हुशार व्हायचं आहे, तुला अभ्यास करायचा आहे, तुला शाळेत पहिलं यायचं आहे, म्हणून तू लवकर उठ. कोणालाही समजवताना पहिल्यांदा त्याच्या वर्णनातूनच त्याला समजवलं पाहिजे, त्याच्या कौतुकानेच त्याला समजवलं पाहिजे हे मानसशास्त्र तो समर्थाने सांगितलं. ऐका ऐका भाविक जन भाग कोण कोण ते, याच्या ज्यांना ज्या जनांना तुकाराम महाराज हे संबोधतात त्याच्यापैकी भाविक कोण आहे, आणि जर तो भाविक असेल तर त्याला ऐका म्हणून सांगायची गरज काय. पण त्याला भाविक म्हटल्याशिवाय माणसं ऐकत नाही ती गोष्ट खरी आहे. पहिल्याच व्याख्यानामध्ये मी श्रोत्यांचं कौतुक केलं त्याचं कारण आपल्या आपल्याला समजलं असेल. श्रोते चांगले आहेत असं म्हटल्याशिवाय 3 दिवस टिकत नाही. मी अर्थ तिथलं सांगतच नाही असंही मला प्रत्येक व्याख्यानात म्हणावं लागतं. कर्म मार्गाने आमच्या जीवनाचं कल्याण आम्हाला करून घेता येतं, ज्ञान मार्गाने करून घेता येतं, पण याच्यापैकी कुठल्याही मार्गाने जाताना आम्हाला मनाचा विचार करावाच लागतो. मी कर्म मार्गाचाच विचार आपल्यासमोर ठेवत होतो. केलेली कृती आणि कृतीच्या मागची भावना या दोन्हीचाही समन्वय किंवा या दोन्हीचीही जाणीव आम्हाला करून घ्यायची असेल तर आम्हाला मनाचा आधार घ्यावाच लागतो. योग वसिष्ठामध्ये ते स्पष्ट समुदाय स्पष्ट म्हणणं आहे. मी वचन सांगतो, मन कृतम कृतम रामन शरीरम कृतम कृतम येनैव लिहिता कांता तेनैव लिहिता सुता. वचन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ याचा अनुवाद केलेला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पतिपुत्रा ते अलिंगी एकचित्ते तरुणांनी परिपुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. भूमिका तीच आहे, विचार तोच आहे, शब्दही जवळजवळ तेच आहे. एक स्त्री आपल्या पुत्राला आलिंगन देते आणि ती स्त्री आपल्या पतीला आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया या दोघांच्या संबंधाने जरी एक असली तरी या दोन्ही आलिंगनाचं फल मात्र वेगळे आहे. क्रिया एक असून फलामध्ये वैविध्य काय हवं? क्रियेची एक वाक्यता आणि फलाचं वैविध्य याची संगती तशा अर्थाने लागणार नाही. मग ती लावावी कशी लागते? त्याला एकच कारण मानावं लागतं की क्रिया जरी एक असली तरी क्रियेच्या मागची भावना भिन्न भिन्न आहे, म्हणून फलाची भिन्नता आणि फलाचं वैविध्य आपल्याला मानावं लागतं. पुत्राला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातील वात्सल्याची भावना आणि पतीला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातील समर्पणाची भावना, ही भावना बदलली म्हणून कर्म एक असलं तरी कर्म फल बदलतात. मनःकृतम कृतम राम,
वशिष्ठ महामुनी रामचंद्रांना असं सांगतात की रामा मनाने केलं तेच केलं, न शरीरम कृतम कृतम, शरीराने केलं ते केलेलं नाहीच. म्हणून त्या दोन्हीतला अन्वय आम्हाला लावून घेता आला पाहिजे. मानसशास्त्रामध्येच एक गमतीची गोष्ट अशी सांगितली जाते, एक मुलगा तयार करून शाळेमध्ये निघालेला, जुना काळ, त्याने पांढरे कपडे घातलेले, स्नान वगैरे करून तयार झालेला, शाळेची वेळ होत आलेली. आईला तो सांगतो, आहे की आई आता मला शाळेत निघावं लागणार आहे, आणि आई त्याला म्हणते की बाळा तू शाळेत जाणारच आहेस, जाता जाता माझं एक काम करून जा. आणि काय काम आहे? काय नाही, आज शेगडीतले कोळसे संपले तेवढे कोळसे आणून द्यायचा. मुलगा ठीक आहे म्हणतो, पैसे घेतो, पिशवी घेतो, वखारीमध्ये जातो. तिथे एक म्हातारी बाई कोळसे विकत के लाकूड विकत बसलेली असते. तिच्याकडे जाऊन तो म्हणतो की आजी 10 रुपयाचे कोळसे द्यायला सांगितले. ती 10 रुपये घेते. वखारीमध्ये एका कोपऱ्यामध्ये कोळशांची रास असते, त्याच्यातले कोळसे हाताने घेते. साधारणतः त्याच्या पिशवीमध्ये ते कोळसे टाकते अंदाजाने, आणि ते कोळसे त्याच्या पिशवीत टाकत असताना त्या म्हाताऱ्या बाईची दृष्टी त्या लहान मुलावर पडते. तिला आपल्या नातवाचं स्मरण होत, आणि ती त्या मुलाला विचारते, बाळ कोणाचं आहेस रे? तो सांगतो, मी अमुक अमुक इथे राहतो. ती त्याला म्हणते, माझा नातू सुद्धा तुझ्याच एवढा बरं का, तुझ्यासारखाच गोड दिसतो, तुझ्यासारखा शाळेत जातो. आणि त्याच्या संबंधाने निर्माण झालेल्या वात्सल्याच्या आहारी जाऊन ती म्हातारी बाई त्या तयार झालेल्या लहान मुलाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. कोळशाच्या वखारीमध्ये काम करणारी ती स्त्री ज्या हाताने कोळसे लहान मुलाला दिलेले त्याच हाताने त्याच्या गालावरून हात फिरवते. स्वाभाविक गालाला काळे लागतं, गाल सगळे काळे होतात, मुलाला कळत नाही. घरी आल्यानंतर आई म्हणते, अरे काळं काय लागलं? आणि मग त्याच्या लक्षात येतं, मग तो चिडतो. आई, हे असली कामं मला सांगत जाऊन मी इतका छान तयार झालो होतो, मला शाळेत जायचं, आता पुन्हा मला तोंड धुवा, ते काळं सगळं धुवून टाका, पुन्हा शाळेला जायला उशीर होणार. आई म्हणते, अरे चिंता करू नको, मी स्वच्छ करून देते. मग आई ते स्वच्छ करून देते, ते काळं थोडं राहिलेलं आहे ते दिसू नये म्हणून वरपावलं लावते. सगळं झाल्यानंतर ते आता ठीक आहे का? हा ठीक आहे, पण आता याच्या पुढे मला तिच्याकडे पाठवत जाऊ नकोस, ती गाळाला काळं लावते. आई म्हणते, ठीक आहे, नाही पाठवणार, मी आणेन, अजून एक छोटस काम आहे तेवढं करून दे. काय झालं, काय हवं आता? आई आई त्याला म्हणते की तू बाजारात जा, देवपूजे करता अत्तर संपलंय, तेवढं अत्तर घेऊन ये. हा अत्तराच्या दुकानामध्ये जातो की अत्तर याला पैसे देताना, मुलगा लहान आहे, त्याचा उंच करून पैसे देताना त्याच्या हाताचा धक्का त्या अत्तराच्या काचेच्या बुधल्याला लागतो आणि तो बुधला खाली पडतो. बुधला फुटतो, सगळं अत्तर इतर विखुरलं जातं. खूप मोठं नुकसान झालं म्हणून तो अत्तर या धावत पुढे येतो. जेवढ्या हाताने जेवढं अत्तर गोळा करून दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवता येईल तेवढं ठेवतो. मुलावर रागावतो स्वाभाविक, काय हवं तुला? म्हणे, 10 रुपयाचं अत्तर मागितलं, कारण तुझ्या 10 रुपया करता माझं 10,000 रुपयाचं नुकसान तू केलंस. त्याला अत्यंत राग येतो आणि त्या अत्तराने भरलेल्या हातानेच तो त्याच्या खोबाडीत ठेवून देतो. मुलगा अत्यंत आनंदाने घरी येतो आणि आईला सांगतो, आई रोज मला त्याच्याकडे पाठवत जा. दृष्टांत रंगवण्याचं कारण नाहीये, अंतःकरणामध्ये स्नेह आहे पण गाल काळं करणं आहे, आणि अंतःकरणामध्ये क्रोध आहे पण गालाला मात्र सुगंध देणं आहे. गाल सुगंधी होतात पण अंतरातली भावना ओळखायची कशी? गाल काळे होतात पण अंतःकरणातली भावना ओळखायची कशी? कर्म करत असताना ते कर्म काय केलं गेलं याच्यापेक्षा सुद्धा ते कर्म कोणत्या भावनेनं आणि कोणत्या मानसिक अवस्थेमध्ये केलं गेलं याला कर्मशास्त्र जास्त प्राधान्य देतं. आपण काल हे बोललोय की ज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा कुठेतरी मनाचं अनवस्थान होणं, मन अनवस्थित होणं हे ज्ञान न होण्याचं एक कारण आहे. भक्तिशास्त्रामध्ये बाकी सगळं करता आलं आणि अंतःकरण किंवा मन जर जागेवर नसेल तर केली गेलेली भक्ती हा एक उपचार ठरणार नाही.
एक मन तुझ्या अवघ्या भंडाराला म्हणणारे तुकाराम महाराज, चित्त मिले तो सब मिले नाही तो फुकट असं म्हणणारे तुकाराम महाराज आपल्या जीवनाची उत्तुंग अवस्था आणि आपल्या जीवनाची परिपूर्ण भूमिका सांगताना हीच भाषा बोलून दाखवतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील. आपलं मन कुठेही न धावणं हीच आपल्या जीवनाची चरमसीमा असू शकते. आपलं मन कुठेही न धावता एका विवक्षित विषयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्थित राहणं हीच आपल्या जीवनाची परिपूर्ण आणि अशी अवस्था असू शकते. ती इति कर्तव्यता मानली जाऊ शकते. योगशास्त्र तरी दुसरं काय म्हणत? योगशास्त्राच्या दृष्टीने आपल्या जीवनाची धन्यता हीच आहे की आपलं मन एका जागी स्थित राहणं. आणि त्या दृष्टीने मनाचा विचार पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी कधीही केला नाही, तो संत वाङ्मयांनी करून दिलेला आहे. आमच्याकडे ज्ञानाकरता मोक्षाकरता म्हणून अंतःकरण शुद्धीची अपरिहार्यता सांगितली जातेच, जी वेदांतामधला एक महत्वाचा सिद्धांत म्हणून आपल्या समोर येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय, मोक्ष दिलेलं ज्ञान ते थकीर नाही ना, परी थारे ऐसे मन ते शुद्ध होवावे. मन शुद्ध होवावे तर मोक्ष दिलेलं ज्ञान. अशुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होत नाही. यदि शुद्धही चेतसी, यदि हा विकल्प दिला, जर अंतःकरण शुद्ध असेल तर ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. जर अंतःकरण शुद्ध असेल, मन शुद्ध असेल तर ती भक्ती भक्ती होईल. जर मन शुद्ध असेल तरच आपण केलेल्या कर्माचा परिणाम पापपुण्यात्मक रूपाने आपल्याला भोगावा लागता लागणार नाही. की कर्म असेल, ज्ञान असेल किंवा भक्तीची भूमिका असेल, या सगळ्यामध्ये कुठेतरी मनाचं नियंत्रण, या कुठेतरी मनाचा एक सूक्ष्म विचार आपल्याकडच्या अध्यात्मशास्त्रांनी याच्या पूर्वीपासून केलेला आहे. आपण कालही बोललो की मानसशास्त्र म्हणून जी शाखा निर्माण झाली तिचा काही फार जुना इतिहास नाही. 4-5 हजार वर्षांचा हा इतिहास अवघ्या 2500 वर्षाचा आहे. त्याच्यापूर्वी मानसशास्त्र ही विचाराची स्वतंत्र शाखा नव्हतीच. ते तत्वज्ञानाचं, नीतीशास्त्राचं, धर्मशास्त्राचं एक अंग होत आणि त्याच रूपाने त्याला बघितलं गेलं होतं. संतांनी मात्र याचा विचार करत असताना कुठेतरी या मनाच्या व्याख्या केल्या. हे मन काय आहे हे सांगितलं. बऱ्याच वेळेला मनाचा विचार ज्या वेळेला आपल्या समोर मांडला जातो तेव्हा चांगल्या रूपाने तो कधी मांडला जात नाही. हे भूलीचे कुहर, वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झकविले त्याने, भूलीचं कुहर म्हणून सांगितलं जात. आमच्या इंद्रियांना विषयामध्ये लोटून देणारं मन म्हणून सांगितलं जात. एका जागी बसलेलं असताना आम्हाला दाही दिशेला फिरवणारं म्हणून मन सांगितलं जात. पण याच मनावर एकदा ताबा मिळवता आला, याच मनावर प्रभुत्व मिळवता आलं तर स्थिर झालेलं ज्याचं मन आहे तोच या जगतातला सर्वश्रेष्ठ म्हणून सांगितला जातो. आपण त्या संबंधात गीतेच्या अनुषंगानं काय बोलतो, ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या पलीकडे काही जाऊन वेगळं सांगितलंय असं मी म्हणत नाही. गीतेमध्ये विचार करताना भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची भूमिका मांडता येते. ज्ञानेश्वरीमध्ये विचार करताना जीव आणि संतांची भूमिका आपण याच्यामध्ये तसं आपल्याला एकाच वाक्यामध्ये या दोन्हीतलं अंतर स्पष्ट करता येतं. जीव आणि संत याच्यात काय अंतर आहे? मनाच्या अनुषंगाने ते तोच विचार आहे. ज्याचं शरीर एका जागी असतं आणि मन सर्वत्र फिरत असतं तो जीव आहे, आणि ज्याचं शरीर सगळीकडे फिरत असतं पण मन एका जागी बसलेलं असतं तो संत आहे. त्याच्या पलीकडे दुसरं आपण काय त्याच्यात विभाग कसे करणार आहोत विचारायचं. कारण शारीरिक दृष्टीने तरी त्यांचं शरीर आणि आमचं शरीर याच्यामध्ये आम्हाला अंतर करता येणार नाही. त्यांचं शरीर पंचभौतिक आहे का नाही याचं अनुमान करायला आमच्या आता हातामध्ये काही हेतू नाही ना. हेतूशिवाय अनुमान होणार नाही. हेतू साध्याची व्याप्ती कळल्याशिवाय अनुमानापर्यंत पोचता येणार नाही. अनुमानाकरता एक व्याप्ती कळली पाहिजे. पर्वतो वल्लीमान हे कळण्याकरता येत्र येत्र धुमहा तत्र तत्र वल्ली ही व्याप्ती कळणं आवश्यक आहे. न्यायशास्त्राच्या, वेदांताच्या या विचाराच्या अनुषंगाने जाताना ज्ञानेश्वर महाराजांनी मन आणि मनाच्या संबंधाने संत आणि जीव यांच्यामध्ये जो विभाग केलाय तो या अर्थाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे हे जे मन आहे हे माणसाला कुठे फिरवत नाही, कुठे फिरवत नाही, सर्वत्र फिरवून आणत. एका जागी नाही, सर्वत्र फिरवून आणत. विवेकाते बुरली संतोषाशी चाड लागली.
आमच्या विवेकाला भुलवतं ते मन आहे, आमच्या संतोषाला पेटवून देतं ते मन आहे. मनामध्ये एखादी शंका आली, कुविचार आला, कुतर्क आला, चांगला विचार सुद्धा आमच्या जीवनामध्ये अंगीकारता येत नाही. संशयाचा सण सुद्धा चांगल्या विचाराच्या राशीला पूर्णतः जाळून टाकत असतो. चांगला विचार हा खरंच चांगला आहे. आपण विरजण लावतो म्हणजे एका अर्थाने दूध नासतोच ना. दूध घागरभर असेल तरी विरजण जास्त लागत नाही, ते चमचाभर पुरतच ना. दूध पवित्र आहे, दूध जास्त चांगलं आहे, दूध गोड आहे, पण चमचाभराचं दही घागरभर दुधाला आंबट बनवतच ना. तसं मनामध्ये निर्माण झालेला किंचित सण सुद्धा आमच्या जीवनातल्या सर्व चांगल्या विचारांना चाळ लावून टाकतो, सगळ्या चांगल्या विचारांचा नाश करतो. मग समाधान नावाची गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मानसशास्त्रज्ञांनी याच्याकरता दिलेली उदाहरण आपण पहा. एक मनुष्य जेवत होता, जेवता जेवता त्याला असं वाटलं की आपल्या भाताच्या घासामध्ये काहीतरी काळं गेलंय, त्याला वाटलं माशी गेली, आपल्या पोटात माशी गेली. विचारानं सैरभैर झाला, पोटात माशी गेली, पोटात माशी गेली. डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरांनी सांगितलं पोटात माशी गेली असेल तर ती शांत बसणार नाही, तू जे खाल्लेलं आहे ते सगळं घेऊन ती बाहेर येईल. ज्ञानेश्वर महाराजांची ओळख, माशी आपण यातही गिळली, माशी स्वतः गिळली जाते पण ती एक आत राहत नाही, ते सगळं अन्न घेऊन बाहेर पडतं. तुम्ही चिंता करू नका, जर ती माशी असेल तर बाहेर पडेल आणि जर माशी नसेल तर तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. एखादा मोहरीचा दाणा असेल, कोथिंबीरीचा जास्त जळालेलं पान असेल, काहीतरी असेल, तुम्ही चिंता करू नका, घरी गेला पण मनामध्ये तेच माशी गेली पोटात. डॉक्टरांनी सांगितलंय पण या माशीची जात वेगळी असेल तर. दोन तीन दिवस सलग डॉक्टरांकडे गेला, शेवटी डॉक्टरही कंटाळले, त्याने मनात ठरवलं की काहीतरी याचा निर्णय लावला पाहिजे, म्हणून डॉक्टरांनी त्याला उलटीचं औषध दिलं. उलटी झाल्याबरोबर त्याच्यामध्ये काहीतरी काळं दिसलं, डॉक्टर म्हणाले हे बाबा माशी पडली आहे, समजलं जात घरी. मान त्याने आनंदाने तिथून जायला पाहिजे होतं पण चेहऱ्यावरचा ताण कमी झालेला दिसला नाही. डॉक्टरांनी सांगितलं झालं ना आता माशी बाहेर पडली, आता काय तुम्हाला चिंता. त्याने सांगितलं तीन दिवस पोटात होती, किती अंडी दिली असते. मनाने एखाद्या वेळेला एखाद्या विचाराचा ध्यास घेतला की ते मन आपल्याला चांगल्या विचाराकडे जाऊच देत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे म्हणतात जे विवेकाने भुलली संतोषाची चाळ लागली, बैसिके तरी हिंडली काही दिशा. मनाचं इतकं विश्लेषण आपल्याला कुठे सापडणार, कोण करून देणार. बैसिके तरी हिंडली काही दिशा, दहाही दिशाला आमचं मन आम्हाला हिंडवतं, म्हणून तर आम्ही जीव. पण त्याच संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज याच मनाच्या बाबतीमध्ये हेही बोलून दाखवतात. देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसिकी. हे संत महात्मे जगात सगळीकडे फिरत असतात, काही दिशात फिरत असतात, पण त्यांच्या मनाची अवस्था बनलेली नसते. घरा येवपा स्वर्गात वरी पडो वाद आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे. अनुकूलता आणि प्रतिकूलतेमध्ये आपल्या मनाचं स्थैर्य राखून ठेवणं हे ज्याला जमलं तो संत आहे. आणि आनंदाबरोबर आणि दुःखाबरोबर वाहत जाणं हे अगतिकतेनं ज्याच्या जीवनामध्ये घडलं तो जीव. मग या सगळ्या सगळ्याचा ताबा कशात मन, एवढंच ताबा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मनाची व्याख्याही आपल्यासमोर ठेवली, त्या मनाचं कार्यही आपल्यासमोर ठेवलं. इतकंच नाही तर त्या मनाच्या कार्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आपल्यासमोर ठेवला, त्या मनाचा स्वभाव आपल्यासमोर ठेवला. या मनाचा किर चपळची स्वभाव का हे मन अत्यंत चंचल आहे, हे मन आपला स्वभाव सांगणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायामध्ये तेराव्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हटलंय, सहाव्या अध्यायात ते आलं
या मनाचं चंचल हा त्याचा स्वभाव आहे आणि ते मन आपला स्वभाव सांगेल काही? अरे हे मन काय आपला स्वभाव टाकेल का? बर गंमत अशी आहे, जर तो स्वभाव असेल तर तो मनानेच का टाकावा? कारण कुणाचा स्वभाव काही केला तरी बदलत नाही, पण स्वभाव बदलण्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. स्वभाव हा शब्द स्वस्य भाव हा अशा अर्थाने आपण घेऊन त्यावेळेला त्याची अपरिहार्यता आणि अपरिवर्तनशीलता या दोन्ही गोष्टी त्या वाक्यामध्ये गृहीत आहेत. परंतु स्वभाव हा शब्द सवय या अर्थाने ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याच्या परिवर्तनाची शक्यता कायमस्वरूपी जिवंत राहत असते. अर्जुनाने विचारताना देवाला असं विचारलं की देवा, देव मन अत्यंत चंचल आहे, चंचलम ही मनोकृष्ण. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर भाष्य करताना असं म्हणतात, यया मनाचा केवळ चपळची स्वभाव होता. अर्जुन विचारतो आहे चंचल आहे आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही चपळ. असं का व्हावं? कारण अर्जुन 6व्या अध्यायात आहे आणि ज्ञानोबा 8व्या अध्यायावर भाष्य करण्याच्या भूमिकेत आहे. काहीतरी फरक असेलच. एखादा ग्रंथकार ज्यावेळेला ग्रंथ निर्मिती करतो त्यावेळेला मूळ ग्रंथकर्ता किंवा मूळ जो ग्रंथ असतो त्या ग्रंथाच्या विवरणामध्ये टीकाकाराचा स्वभाव हा स्वभावतः प्रकट होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांना त्यातल्या त्यात चांगलं बघायची सवय आहे, म्हणून त्यांनी चंचल न म्हणता चपळ म्हणले. कारण या दोन गोष्टी, या दोन संज्ञा आपल्याला स्पष्ट आहेत. गंमत पहा, चंचल असणं हा दोष आहे पण चपळ असणं हा गुण आहे. माणसाने चंचल असावं का चपळ असावं? तर चपळ असावं. चापल्य हा गुण आहे, चांचल्य हा दोष आहे. एखाद्याला म्हटलं चंचल माणूस आहे म्हणजे काय? हा काही त्याचं हे त्याचं कौतुक झालं, हा गौरव झाला त्याचा? नाही. पण एखाद्या लग्न कार्यामध्ये एखादा मनुष्य काम करताना दिसला, फार काम अरे फार चपळ आहे, हा त्याचा गौरव झाला. चंचलत्व हा दोष आहे पण चापल्य हा गुण आहे. अर्जुन म्हणतो मनाचा दोष आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोष असला तरी गुण संबंधाने बघावा रे बाबा, दोष दोष म्हणून बघू नये. मनाच्या संबंधाने हे विचार तुकाराम महाराजांनी दोन्ही म्हटले. अर्जुन चंचल म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज चपल म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात अरे भांडू नका दोन्ही आहे. अर्जुन म्हणतो देवा मन चंचल आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही नाही अर्जुना तो चपल आहे, ते मन चपल आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही, ते चंचलही आहे आणि चपळही आहे. बहुत चंचल चपळ जाता येता नलवे गेले. तुकाराम महाराज मनाच्या बाबतीत बोलताना हे बोलतात. या दोन्ही मध्ये अंतर आहे ना, गुणदोषात अंतर असणं स्वाभाविक आहे. मानसशास्त्राच्या अनुषंगानं या गुणभेदाची गुणदोषाची चर्चा करताना आपल्याला त्याच्यामधली अत्यंत अस्पष्ट असणारी सीमारेषा प्रकट करता येईल. मानसशास्त्रानेच ती प्रकट केली. चंचल म्हणजे काय आणि चपळ म्हणजे काय? मी एकच वाक्यामध्ये बोलतो जे मानसशास्त्रज्ञांनी आपल्याला अधोरेखित करून सांगितलंय. वेगळं काही नाही, हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे जाणं हे चांचल्य आहे आणि हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जाणं हे चांचल्य आहे. तुम्ही काम अर्धवट टाकता का पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जाता एवढाच फरक आहे. एका विषयाचा अभ्यास करताना तो अभ्यास मध्येच थांबून दुसऱ्या विषयाकडे गेला तर मुलगा चंचल होतो, पण तोच मुलगा गणित लवकरात लवकर सोडून व्याकरणाच्या अभ्यासाला लागला तर तो चपळ होतो. मनाच्या ठिकाणी अनंत दोष आहेत, अनंत वाईट गुण आहेत, हे आहे ते आहे, हे सगळेच सांगत आलेत आतापर्यंत. मनाला चांगलं म्हणणारा कोणीच नाही. जरी म्हटलं गेलं असलं तरी मनाचं रामोच्चारण करण्याकरता म्हटलं गेलंय मना सज्जना. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या व्याख्या ज्या ओव्याच्या पदापदामध्ये आपल्याला सांगितल्या आहेत त्याची सूक्ष्मता जर आपल्याला आपण लक्षात घेतली तर ज्ञान असेल, कर्म असेल, योग असेल, उपासना असेल अथवा आपल्या व्यावहारिक जीवनाचं उन्नयन असेल, या सगळ्यामध्ये हे मन आपल्याला किती घातक ठरू शकतं हेही आपल्याला त्या संबंधात कळत. हे ऐसे कैसे घडेल, एक वेळ मर्कट समाधी येईल का राहा म्हणजे त्याला या राहील महावातू,
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे मन शांत बसणार नाही. एक वेळेला सोसाट्याच्या वाऱ्याला थांब म्हटलं तर वारा थांबेल पण मन नाही थांबणार. नाही याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं एक वेळ माकडाला समाधी लागेल. हे ऐसे कैसे घडेल एक वेळ मरकट समाधी येईल पण मन शांत बसणार नाही. वस्तुस्थिती मला मुद्दा अधिक लांबवण्याचं कारणही नाही. मन मनाची व्याख्या मनाचा व्यापार व्यापाराचा मानवाच्या पारमार्थिक आणि व्यावहारिक जीवनावर होणारा परिणाम इतका विचार कदाचित जगतातल्या सर्व मानसशास्त्रज्ञांनी केला असावा. व्याख्यांची परिपूर्णता जरी बाहेर नसली तरी संत वाङ्मयामध्ये तरी आहे. मग याच्यातल्या गंगोत्रीचा विचार कुठे सुरू होतो? विचार असा आहे की आपल्या समोर निर्माण होणारी परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता बुद्धीचं स्थैर्य बुद्धीची निर्णयात्मक शक्ती त्या निर्णयात्मक शक्तीला मनाचं प्राप्त झालेलं सहाय्य आणि हे सगळं करण्याच्या पूर्वी त्या सगळ्या परिस्थितीचं अंतःकरणपूर्वक केलं गेलेलं चिंतन या सगळ्या गोष्टीचा एक सामायिक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. परिस्थिती निर्माण होते याच्याबद्दल काही वाद नाही. ती परिस्थिती अनुकूलही असू शकते प्रतिकूलही असू शकते पण मानवी जीवनाच्या धन्यतेच्या अगोदर प्राप्त झालेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल या दोन्ही परिस्थितीतून माणसाला बाहेर पडायचं आहे ही गोष्ट मात्र नक्की. ती परिस्थिती प्रतिकूल असेल तर बाहेर पडण्याची धडपड सगळेच करतात पण अनुकूल परिस्थितीतूनही बाहेर पडता आलं पाहिजे. याच्याकरता संतांनी त्याचे जे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत ते उपाय मात्र जगताच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या मानसशास्त्रज्ञांनी आपल्या समोर ठेवलेले नाही आहेत आणि तशा अर्थाने मनावर मिळवल्या गेलेल्या ताब्याचा विचार प्रभुत्वाचा विचार या अर्थानं आपल्याला हे संत वाङ्मय म्हणजे कुठेतरी या मानसशास्त्रज्ञ शास्त्राची गंगोत्री मानली पाहिजे. आपल्याला हे ऐकून माहिती आहे आपला हा अनुभवाचाही विषय आहे की आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता. अर्थात आपण जर कुठे अंतर्मुख होऊन या प्रश्नाचा विचार करत असू किंवा या सगळ्या गोष्टींचाच विचार करत असू तरच तो प्रश्न काय आहे हे आपल्याला कळेल. मी आपल्याला सगळं सांगतो आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता याचे विकल्प मांडायचे झाले तर स्वतंत्र 3 दिवस लागले. कोणता प्रश्न आहे? संपत्ती हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे का? तसा जर मानला तर संपत्तीवान सुद्धा समाधानाने राहत नाही आणि संपत्ती नसणारी माणसं सुद्धा अत्यंत समाधानाने झोप घेतात. हा व्यतिरिक्त आम्हाला समाजामध्ये दिसतो ना. श्रीमंत माणसांना गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि एखादा शेतकरी आता शेतकरी म्हणणं अवघडच आहे त्या विचारावर सगळ्याच काळामध्ये अन्याय होता. चला जाऊ द्या वारकरी. त्याला झोपे करता काही प्रयत्नच करावे लागत नाही. तो सहज झोप लागते त्याला आणि याला सहज पैसा असून सहज झोप लागत नाही. हे असं का होत असं? पैसा किंवा संपत्ती हे जर आपल्या जीवनातलं प्रमुख काय असेल हा जर प्रमुख प्रश्न असेल तर मग संपत्तीवान सुखीच राहायला पाहिजे होते आणि दरिद्री लोक दुःखीच राहायला पाहिजे होते पण दारिद्र्यातही एका अर्थाचं समाधान असत. अर्थात दारिद्र्यात समाधान असतं हे म्हणणं काही सामान्य आहे असं समजण्याचं कारण नाही. सगळ्यांना कदाचित हे पटणार नाही. महाभारतातला विदुर आपण पहा देशाचा प्रधान आहे पण दरिद्री आहे. दरिद्री आहे पण महाभारतात त्याच्या एवढं समाधानी दुसरं व्यक्तिमत्व नाही. ही उदाहरणं आपल्याला दिसतात कारण समाधान ही आपल्या जीवनापेक्षा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहणारी गोष्टच नाही आहे.
कारण समाधान ही अवस्था आहे आणि ती अवस्था आपल्याला प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घ्यावी लागते. एका अशाच समाधान प्राप्त झालेल्या महात्म्याचा आणि एका राजाचा संवाद एका सुभाषितामधून प्रकट झाला. एक अत्यंत दरिद्री मनुष्य, अंगावर फाटके कपडे पण वृत्ती अत्यंत शांत आहे, तो राजा दरबारामध्ये गेला. राजाने त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, अत्यंत तृप्त समाधानी चेहरा. राजाच्या कपाळावर आठी आहे, मी सोन्याच्या सिंहासनावर बसतो पण माझ्या मनात माझ्या चेहऱ्यावर इतकं समाधान दिसत नाही, याच्या चेहऱ्यावर कुठलं समाधान आहे. मी भरजरे कपडे घालतो, हा फाटक्या कपड्यात आहे, मला दोन वेळेला मिष्टान्न आहे, याला भिक्षा मागून जेवावं लागतं, काय कारण असेल. आणि त्याचं उत्तर देताना तो महात्मा त्या राजाला असं म्हणतो, वयमिह परितुष्टा त्वं दुकुलैः वयं वल्कलैः. राजा, वयमिह परितुष्टा, मी इथे खूप समाधानी आहे, कशानं, वल्कलैः, मी अंगावर वल्कल धारण केलेली आहे. आपण वल्कल शब्दाचा अर्थ रामायणापर्यंत जाऊन ताणण्यापेक्षा फाटके कपडे धारण केलेले तसा आता समजायला हरकत नाही. वयमिह परितुष्ट, मी अत्यंत संतुष्ट आहे. कसा, अरे मी वल्कल म्हणजे फाटके कपडे परिधान केलेले तरी मी समाधानी आहे. आणि तुझ्या अंगावर काय, तू दुकुलही, तू मात्र मखमली कपडे परिधान केलेलेस. ही गोष्ट जरी खरी असली तरी मी तुला गंमत सांगतो, समयी व परितोषो निर्विशेष विशेष, पण तुझ्या आणि माझ्या अंतःकरणातल्या समाधानामध्ये कोणताही विशेष नाही, हाच तुझ्या माझ्यातला निर्विशेष आहे, समजून घेतलं पाहिजे. मी आता त्याचं विवरण करणार नाही. तुझ्या आणि माझ्यामध्ये काही निर्विशेष काही विशेषच राहिलं नाही. गंमत कशी असते, बऱ्याच वेळेला विशेष निर्माण करणं हे माणसाला आवश्यक वाटत, पण विशेष या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घ्या, विशेष म्हणजे वेगळे पण निर्माण करणं माणसाला खूप आवश्यक वाटतं. मी सगळ्यांपेक्षा वेगळा, माझं तुमच्यासारखं नाही हे सांगण्यामध्ये माणसाला पुरुषार्थ वाटतो, पण मी तुमच्यातलाच एक आहे हे सांगण्यातलं समाधान माणसाला कळत नाही. तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणताही विशेष राहिलेला नाही, हाच आपल्या विचाराचा विशेष असला पाहिजे. कारण अशा पद्धतीचा विचार या जगतामध्ये सामान्य मनुष्य करू शकत नाही. समयी व परितोषो निर्विशेष विशेष, माझी अशी अवस्था, तुझी तशी अवस्था, मी दरिद्री आहे म्हणून मी दुःखी असायला पाहिजे असं तुला वाटतं का? मी तुला दारिद्र्याची वाक्य दरिद्री माणसाची व्याख्या सांगतो. राजा, तो समाधानी वृत्तीचा तो माणूस राजाला असं म्हणतो आहे, सतु भवती दरिद्रो, कोण दरिद्री आहे, यस्य तृष्णा विषाद, ज्याची तृष्णा विषाद आहे तो खरा दरिद्री आहे. मनसीचे परितुष्टे को दरिद्रो, अरे ज्याचं मन संतुष्ट झालेलं आहे, मनसीचे परितुष्टे, मग तो कोण दरिद्री, कोण अर्थवान, को अर्थवान, को दरिद्र. ज्याचं मन संतुष्ट झालं तो अर्थवानही नसतो, तो दरिद्री नसतो, कारण या सगळ्या अर्थाच्या प्राप्ती अप्राप्तीच्या तो पलीकडे गेलेला. मी हे कशा करता आपल्याला सांगतोय की आपल्या जीवनाच्या समोरचा प्रमुख प्रश्न काय आहे. संपत्ती हा प्रमुख प्रश्न असेल तर संपत्ती नसणारे सुद्धा समाधानी आहे. तुम्ही आमच्या आराध्य ते पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात घ्या, समाधान म्हणजे काय असतं ते चेहऱ्या चेहऱ्यावर दिसत, अर्थात सगळ्यांच्या नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आता फरक पडत गेला. त्याचा विस्तार करण्याचं मला कारण नाही, पण दिवसभर जो खरोखर परिश्रम करतो, जो शेतकरी दिवसभर शेतामध्ये राबतो, तो संध्याकाळी दोन घास खाऊन अंग टाकल्याबरोबर झोपतो, आणि दिवसभर जो संपत्ती कमावतो त्याला रात्री डोळा लागत नाही, ही वस्तुस्थिती जर या जगतामध्ये दिसत असेल तर संपत्ती हा आपल्या जीवनाच्या समोरचा मुख्य प्रश्न कसा होईल. सत्ता जीवनाच्या समोरचा प्रमुख प्रश्न नाही आहे, चारित्र्य जीवनाच्या समोरचा प्रमुख प्रश्न नाही आहे,
चरित्रवान असणारे सुद्धा दुष्चरित्रामध्ये प्रवृत्त होतात, कारण आपल्याला अशा वेळाचं चरित्र भागवतातलं समोर आहे. पण तरी सुद्धा अंततत्व त्यांना कुठेतरी गणिकेचं उदाहरण आहे आपल्याकडे भागवतातलं, रामायणातलं उदाहरण आहे, कान्होपात्रेचं उदाहरण आहे, सज्जन कसायाचं उदाहरण आहे. प्राणांना मारणारे सज्जन कसाई अंततत्व भगवत स्वरूपाला प्राप्त होतात. मग आतापर्यंत केलेल्या पापाचा काही हिशोब आहे? गणिकेच्या आतापर्यंत देह विक्रय केलेल्या क्रियेचा काय हिशोब आहे? तेवढंच केवळ मानवी जीवनाच्या समोरचा हा केवळ एक महत्वाचा प्रश्न नाही आहे. आमचं अस्तित्व हा काही प्रमुख प्रश्न नाही आहे. मुळात आमचं अस्तित्व हा प्रश्नच नाही आहे, हे लक्षात घ्या. तो निसर्ग आहे आणि निसर्ग हा कधी प्रश्न नसतो. आम्ही जन्माला येणं, आमचं जगणं, आमचं मरणं हा निसर्ग आहे. माझं अस्तित्व हा काही प्रश्न नाही आहे कुणासमोरचा. आम्ही त्याला प्रश्नरूपता दिली हा प्रश्न वेगळा आहे. आम्ही त्याला प्रश्नांकित केलं हा विचार स्वतंत्र. मग आमच्या जीवनाच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय जीवनातला, मग तो कोणी असो, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कोणी कोणी कसाही असो, त्याचं उत्तर आपल्याला इथं मानसशास्त्रामध्ये मिळतं. सगळ्यांच्या समोरचा एकच प्रश्न जो अत्यंत मूलभूत आहे आणि सर्वांच्याच समोर त्या रूपाने उभा आहे, तो एकच प्रश्न आहे, मन कसं शांत होईल. त्याच्यामध्ये संपत्तीचा विचार आला, त्याच्यामध्ये सत्तेचा विचार आला, त्याच्यामध्ये आयुष्याचा विचार आला, त्याच्यामध्ये आणखीन कशाचा विचार आला, संततीचा विचार आला, ते सगळं त्याच्यातच. शेवटी माणूस काय म्हणतो, इतकी संपत्ती मिळवली पण मन समाधानी नाही, म्हणजे मूळ प्रश्न तो आहे. सत्ता हातात आली तरी मनाची मन कुठे समाधानी आहे सांगा. सध्या चालू असणाऱ्या राजकारणाचा माझा काही संबंध नाही, मला काही घेणं देणं नाही आहे, आणि कृपा करून आपणही तिकडे जाऊ नका अशी माझी आपल्याला प्रार्थना. ज्याला सत्ता मिळाली तो जर समाधानी असेल तर पुढच्या 5 वर्षाचे प्रयत्न आतापासून का? प्रश्नच आहे ना. मला कुणावरही बोलायचं कारण नाहीये, तो माझा विषय नाहीये आणि ती माझी योग्यता नाही. आमचा मुख्य प्रश्न एवढाच आहे आणि त्याला उत्तर जर कुठे मिळत असेल तर ते संत वाङ्मयामध्ये मिळत. आत्मनिरीक्षण करून याची उत्तर मिळत नाही. मनोविश्लेषणातून संवादातून प्रश्न मालिकेमधून याची उत्तर मिळत नाही. आपल्या जीवनावर असे प्रयोग करून आणि त्या प्रयोगाचे निरीक्षण मांडून याची उत्तर मिळणार नाही. याची उत्तर मिळतील तर दासबोधाच्या चिंतनाने मिळतील, याची उत्तर मिळतील तर ज्ञानेश्वरीच्या व्याख्याच्या चिंतनाने मिळतील. त्यांनी हे उपाय आम्हाला सांगितले. सगळाच विचार आता आपल्या समोर मांडण्याचं कारण नाहीये, परंतु तरी सुद्धा थोडासा विचार मांडणं आवश्यक आहे, तेवढं बोलून जातो. मी एक दोन उदाहरण आपल्या समोर ठेवतो आणि पुढे जातो. संपूर्ण गीता आहे. या गीतेमध्ये भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादातून जे तत्वज्ञान आपल्या समोर येतं, जीवनाकडे बघण्याची एक स्वतंत्र दृष्टी आणि वृत्ती आपल्याला प्राप्त होते, त्याचा थोडासा विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल. केवळ 6वा अध्याय असं मी म्हणत नाही, केवळ 12वा अध्याय असं मी म्हणत नाही, किंवा केवळ 18वा अध्याय असं मी म्हणत नाही. सर्वच अध्यायांमधून जी प्रक्रिया आपल्या समोर मांडली गेली, त्याचे मधून मधून दिले गेलेले संकेत जर आपल्याला ओळखता आले तर आपण त्याचा विचार करा. सगळ्यात चांगला कोण आहे? श्रेष्ठ भक्त कोण आहे? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी, मनाचा विचार. नवव्या अध्यायामध्ये तोच विचार आला, 18व्या अध्यायामध्ये त्या विचाराची पुनरावृत्ती झाली. किती वेळेला भगवान हे अर्जुनाला म्हणाले, काय केलं म्हणजे माझ्या जीवनाचा निर्णय लागेल, काय केलं म्हणजे माझं जीवन परिपूर्ण होईल, व्यापक होईल,
त्याला उत्तर देताना नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान ते बोलून आले, मन्मना भव मत भक्तो मद्याजिमान नमस्कुरु मामे वश्यसि युक्तैव मात्मानं मत्परायणः। चार गोष्टी सांगितल्या आहेत, मन्मना भव, मत भक्तो भव, मद्याजी भव, माम नमस्कुरु। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर भाष्य करताना सरळ खाली दोन ओव्यांमध्ये सर्व श्लोकाचा भाव व्यक्त केला, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझे मी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख मद्याजी चोख याची ना। मद्याजी याचा अर्थ काय करायचा तो विचार स्वतंत्र आहे, मद भक्तो भव काय अर्थ करायचा स्वतंत्र आहे, पण या श्लोकाचा अनुभव लावताना या श्लोकावर भाष्य करत असताना मन्मना भव हे बाजूला ठेव, मद भक्तो भव, मद याची भव, मान नमस्कुरु हे जर करायचं असेल तर काय कर, मन्मना भव। पुन्हा मुद्दा तिथेच येणार, माझा भक्त हो म्हणजे काय कर, काही नाही मन मला दे, माझं यजन करणारा हो म्हणजे काय कर, काही नाही मन मला दे। आपलं मन भगवत स्वरूपामध्ये विलीन करणं याच्यापेक्षा जगात दुसरा कोणता मोठा यज्ञ असू शकतो। म्हणून एका चांगल्या कवीने आपल्या मनाला समजवताना फार चांगल्या शब्दामध्ये समजवतो, तो असं म्हणतो की मना तू सर्वत्र फिरून आलास पण सगळीकडे तुझी हेटाळणी झाली, ना तुला स्वर्गात घेतलं गेलं, ना तुला नरकात घेतलं गेलं, ना तुला चांगल्याने चांगलं म्हटलं, ना वाईटाने तुला चांगलं म्हटलं, तू फिरलास पुरुषांकडे गेलास पुरुषांनी तुला जवळ केलं नाही, स्त्रियांकडे गेलास स्त्रियांनी तुला जवळ केलं नाही, असं का झालं? त्याचं कारण सांगताना तो कवी असं म्हणतो की तू पुरुषांकडे गेलास तू स्त्रियांकडे गेलास पण तुला कोणीही आपलंसं करत नाही, कारण पुरुष आणि स्त्री दोघेही बघताना मनाकडे बघताना नपुसकलिंगी म्हणूनच बघतात। मन हा शब्द नपुसकलिंगी चालतो मराठीत, संस्कृतामध्ये मन असा शब्द नाही मनस असा शब्द चालतो पण नपुसकलिंगी चालतो, मनस नपुसकलिंगी रूप, ती मन तो मन असं आपण म्हणत नाही ते मन, त्यामुळे ते असणार ते मन जर तो असणाऱ्या पुरुषाकडे जाईल तर पुरुष त्याला जवळ का करेल, आणि ते असणार नपुसकलिंगी मन जर स्त्री स्त्रियांकडे जाईल तर स्त्रिया तरी त्याला का जवळ करतील, दोघांनी तुझा तिटकारा केला तुझी हेटाळणी केली तुझा अपमान केला, आणि म्हणून कोणीच आपल्याला स्थान देत नाही म्हणून तू चंचल झालास। आता मी तुला एक उपाय सांग, तू नपुसकलास ना, पुरुष तुला जवळ करत नाहीत ना, स्त्रिया तुला जवळ करत नाहीत ना, मग एक काम कर ना तू, पुरुष पुरुषांना जवळ करतील स्त्रिया स्त्रियांबद्दल स्त्रियांना जवळ करतील गोष्ट खरी आहे, पण तू मधलाच कुणीतरी एक आहेस त्यामुळे तुला कुणी जवळ करत नाही ना, मग एक काम कर तू सुद्धा आपल्या जातीचा कोण आहे त्याला धर ना, आपल्या जातीचं काय आहे ते धर, तू जर नपुसक आहेस तर नपुसकलिंगी पदाकडेच तू आकृष्ट हो, नपुसकलिंगी पद काय, ब्रह्म, ब्रह्म हे नपुसकलिंगी पद आहे आणि तू नपुसकलिंगी आहेस म्हणून तू पुरुषाकडे जाऊ नको तू स्त्रियांकडे जाऊ नको तू जा तू ब्रह्माकडे जा तू तिथे शांत हो, उपाय म्हणून सांगितला। काव्यात्मक पद्धतीने आल्यामुळे त्याचा आनंद जरी वेगळा असला तरी त्याच्यातला विचार एवढाच आहे की आपलं मन परब्रह्माला देणं याच्यापेक्षा मोठा यज्ञ या जगतामध्ये नाही, मन देवाला देणारा याच्यापेक्षा मोठा भक्त नाही, मान नमस्कुरु हे जेव्हा भगवान बोलतात मला नमस्कार कर, नमस्कार कर म्हणजे काय, प्रत्येक वेळेला माझ्या समोर हात सोड, हा नमस्कार फक्त शारीरिक क्रियेने करायचा, सर्वत्र नमस्कारी मज एक आहे, मला वाटतं ही एकमेव ही हा एक श्लोक बर, या श्लोकाची पुनरुक्ती 18 अध्याय काय श्लोकाचं महत्व असेल, गीतेमध्ये एक श्लोक दोनदा उच्चारला गेलाय असं दुसरं उदाहरण नाही, हा एकमेव श्लोक आहे आणि ज्याची पुनरुक्ती होते ते महत्वाचं असतं म्हणूनच पुनरुक्ती होते, आदरात द्विरुक्ती असं सूत्र आहे, द्विरुक्ती आदरात होत असते आदराने होत असते
जे महत्त्वाचं असतं त्याचीच विरुक्ती होते आणि विरुक्ती केल्यानेच त्याला महत्व येत असत. तुम्ही माझ्या घरी या असं म्हणणं वेगळं आणि याच या हा आग्रह झाला, हा आदर झाला त्याच्यातला. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामा असं म्हणायचे, या म्हणणं वेगळं आणि याच या असं म्हणणं वेगळं. मामा उदाहरण देत असत, या म्हणण्यामध्ये काय, याच या म्हणण्यामध्ये महत्व काय, तर त्यांनी दिलेलं उदाहरण असं आहे, या म्हणण्यामध्ये भंडाऱ्याचं आमंत्रण आहे आणि याच या म्हणण्यामध्ये पार्टी मिटिंगचं जेवण. तो एक आग्रह असतो. हरिमुखे म्हणा एकदा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना थांबावं वाटलं नाही, पुन्हा एकदा म्हणावं लागलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ही द्विरुक्ती का झाली, काही महत्व आहे म्हणून ना त्याला. या एका श्लोकाची द्विरुक्ती झाली. मनुना भव मद भक्तो मध्याजीमान मनस्तु माने वश्यसी युक्त किंवा मानमान मत प्रायण आहे हे 9व्या अध्यायाच्या शेवटी आलं आणि 18व्या अध्यायामध्ये गुह्यतम सांगत असताना भगवान शेवटी असं बोलले, मनमना भव मद भक्तो मध्याजीमान नमस्कुरु माने वश्यसी सत्यंते प्रतिजानी प्रियोसी. पण माने वश्यसी इथपर्यंतचा पाठ दोन्हीकडे समान आहे, शब्दशः विचार समान आहे. मला वाटतं सगळं आधुनिक मानसशास्त्र या श्लोकार्थामध्ये प्रकट झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या या दोन ओव्यांमध्ये सगळं प्रकट झालंय. आपण किती अर्थ याची करू शकू तेवढे कमी आहे. मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनामध्ये प्रेम धर. अरे मन देवाला दिल्याशिवाय प्रेम निर्माण होईल का? सर्वत्र नमस्कारी मज एका ते, भगवंताला मन दिल्याशिवाय नमस्कार करता येईल का? नमस्कार करणं म्हणजे काय, मनाचं समर्पणच आहे ना. नमस्क्रिया ही क्रिया काय, नमस हा शब्द कोणत्या अर्थाने येतो आपण संस्कृताच्या दृष्टीने व्याकरणाच्या दृष्टीने त्याचा विचार करून पहा. यजन करण्यामध्ये काय असतं, हवी द्रव्य समर्पित करण्याचं असतं ना. गीतेचा चौथा अध्याय बघितला तर हे यज्ञाचे सगळेच प्रकार आपल्याला कळून जातात. पण या सगळ्यात यज्ञ यज्ञ म्हणजे काय, काही त्याच्यात काही फार मोठं दिव्य आहे अशातला भाग नाही. ज्याचं आहे त्याला देऊन टाकणं हा यज्ञ आहे. जे ज्याचं आहे ते त्याचं त्याला देऊन टाकणं, याच्यापेक्षा यज्ञाची अजून काय वेगळी संकल्पना. मला प्राप्त झालेलं जे काही आहे त्या माझ्या प्राप्तीमध्ये जर अन्यांचा काही वाटा असेल तर अन्यांचा अन्यांना देऊन टाकणं हा यज्ञच आहे. फक्त तो प्रामाणिकपणाने करता आला पाहिजे एवढंच. दुसऱ्याचं श्रेय त्याचं त्याला देता येणं हा यज्ञच आहे. माझा देह मला पंचमहाभूताकडून मिळाला तो पंचमहाभूताला देऊन टाकणं यज्ञच आहे. कुंड पेटवान त्याच्यामध्ये हवीर द्रव्य टाका एवढंच यज्ञ नसतं. चिता पेटवून त्याच्यात देह टाकणं हाही यज्ञच आहे. आपण बघा ना, विचार करू याच्यामध्ये होतं काय. जे होतं ते तेच आहे जे यज्ञामध्ये होतं. त्या त्या देवता त्या तो भाग घेऊन जातात असं यज्ञ प्रक्रियेमध्ये सांगितलेलं असेल तर शरीराच्या दृष्टीने काय, जे जे महाभूत आहे तो महाभूताचा भाग घेऊन जातात. कोणत्याही पदार्थाचा विलय आणि कोणत्याही पदार्थाची निर्मिती याच्यामध्ये विरोधी क्रिया असणं आणि उलटा प्रवास असणं हे स्वाभाविक आहे. निर्मितीच्या विरोधात गेल्याशिवाय आम्हाला लयाचा विचार करता येणार नाही आणि लयाच्या विरोधात विचार केल्याशिवाय आम्हाला निर्मितीचं चिंतन करता येणार नाही. पदार्थाचं विघटन होत जाणं अशा अवस्थेपर्यंत की पुन्हा त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर विघटनाची शक्यता राहत नाही, त्या अवस्थेपर्यंत विघटित होणं यालाच न्यायशास्त्राने नाश म्हटलं. घटाचा नाश झाला, पटाचा नाश झाला म्हणजे काय झालं, अशा अर्थाने ते विघटित झाले, इतक्या सूक्ष्म अवस्थेमध्ये विघटित झाले की आता त्या सूक्ष्मतेमध्ये विघटन होणं शक्य नसतं, त्याला नाश नाही. म्हणून मग अणुपर्यंत जाऊन थांबावं लागलं. आता अजूनही काही त्याच्यामध्ये पुढचे काही इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोट्रॉन काय जे आलं ते मला त्याचा अभ्यास नाही, परंतु न्यायशास्त्र त्याला अणू मानत. चार अणू एकत्रित येऊन त्याच्यापासून वस्तूची निर्मिती असेल तर निर्माण झालेल्या वस्तूला चार अणूंमध्ये विघटित करणं हा त्या वस्तूचा नाश मानला गेला न्यायशास्त्राच्या दृष्टीने, जे तर्कत आपल्याला पटतं आणि ते तर्काने पटावं असंच आहे. मी हे कशा करता आपल्याला सांगतो,
विचार काय चालू आहे तो पहा. यज्ञ प्रक्रिया नेमकी काय, ज्याचं त्याला देऊन टाकणे हा यज्ञ आहे. मी एखादं काम करतो, मला काम करताना तुमची मदत झाली, ती मदत झाल्यानंतर कार्य यशस्वी झालं, यशस्वी कार्याचा मोबदला मला मिळाला असेल तर तुमची ज्या प्रमाणात मला मदत झाली त्या यशाचा अर्धा भाग किंवा ज्या काही प्रमाणात मदत झाली त्या प्रमाणातला भाग तुमचा तो मला देऊन टाकणं हा प्रामाणिकपणाने करणं हाच यज्ञ आहे. मग याजी भोग माझं यजन करणारा हो. यजन करणारा हो म्हणजे काय हो? यजन करायचं कसं? तुमच्यावर प्रेम करायचं कसं? तुम्हाला सर्वत्र नमस्कार करायचा कसा? या सगळ्याचं उत्तर देताना भगवंतांनी एकच सांगितलं, एकच काम कर, तू मन हे निश्चित कर. तू मनच मला करून टाक. केवढा सुंदर उपाय आपल्याला संत वाङ्मयांनी सांगितला. गंमत आहे, मन मला दे हा भाग वेगळा आहे आणि मन मला कर हा भाग वेगळा आहे. तत्वदृष्टीने त्याच्यामध्ये काय फरक आहे याचा विचार आता मी करत नाही. आपलं मनच परमात्म रूप झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी केले, तैसे संकल्पनी काढले जयाचे चित्त चैतन्याची जाते तेने एकदेशीय परिव्यापले लोकत्र. ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका पाचव्या अध्यायामध्ये एकदेशीय परिव्यापले लोकत्र, एका देशामध्ये पण लोकत्रयाला त्यांनी व्यापून टाकलंय असं कधी होईल? जयाचे चित्त चैतन्य झाले किंवा नाते समुद्राची ओढणी केले तयाचे चित्त चैतन्याची झाले तेथे यातायात निमाले घनानंद जे हा विचार आपल्याला समांतर म्हणून विचारात घेता येतो. मनाचं चैतन्य होणं, चित्ताचं चैतन्य होणं, अहंकाराचं चैतन्य होणं, अंतःकरणाचं चैतन्य होणं, बुद्धीचं चैतन्य होणं, मन हे मीची करी, मन मना भव, भव हे क्रियापद आहे संस्कृतामध्ये. मन मना, मन हे मीची करी, हे उपाय आपल्याला संत वाङ्मयांनी दिले. आधुनिक मानसशास्त्र मनाची चिकित्सा करत. आधुनिकच काय, सगळीच मानसशास्त्र मनाची चिकित्सा करतात पण मनाच्या संबंधानं उपाययोजना सांगू शकत नाही. ज्या पद्धती आपण कालही बोललो, ज्या पद्धती सांगितल्या गेल्या त्या मीमांसे करतायत, त्या चिकित्से करतायत, निर्णयाकरता नाही. त्याची मीमांसा आपल्याला करता येईल या सगळ्या प्रकारात. हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, अयोग्य आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, चिकित्सा किती होईल, समीक्षा किती होईल. पण आजपर्यंत जगातला एकही समीक्षक निर्णयापर्यंत पोहोचू शकलेला नाही. तो राजकीय असू देत, सामाजिक असू देत, एखादा काव्याचा समीक्षक असू देत, नाही तर कोणी असू देत. एका वर्तमानपत्रामध्ये उत्तम समीक्षा छापून आली, एका चांगल्या मुलाने ती वाचली. समीक्षा इतकी आवडली की तो वडिलांकडे गेला आणि वडिलांना म्हणाला, बाबा मला या जगतातला उत्तम समीक्षक व्हायचा. वडिलांनी अनुकूलता दाखवली स्वामी आणि वडील त्याला म्हणाले, हरकत काहीच नाही, वडील चांगले होते, हुशार होते, त्यांना कळत होत. ते म्हणाले, काहीच हरकत नाही. अहो, एखाद्या चांगल्या क्रियेला जन्म देणारा, एखाद्या चांगल्या शिल्पाला जन्म देणारा शिल्पी, एखाद्या चांगल्या कलाकृतीला जन्म देणारा कलाकार आपल्या कलाकृतीची धन्यता त्याच वेळेला मानतो ज्या वेळेला त्याला चांगला समीक्षक मिळतो. घरामध्ये सुद्धा पानात पडेल ते समान भावानं खाणाऱ्याला करून वाढावं असं घरातल्या स्त्रीला वाटत नाही. तिला थोडीतरी समीक्षेची अपेक्षा असते, थोडं मीठ कमी झालंय, मग ती म्हणते पुढच्या वेळेला करी ना, म्हणजे पुढच्या वेळेचं आरक्षण झालं ना. नाही, अगदी आपण असंही जरी म्हणालो की नाही, अगदी
व्यवस्थित झालं, काही कमी पडलं नाही, मग ती म्हणते मी आता हे लक्षात ठेवीन आणि पुढच्या वेळेला असंच करून देईन. पण तिला समीक्षेची अपेक्षा आहे. मुलगा म्हणाला बाबा मला उत्तम समीक्षक व्हायचं आहे. बघा या समीक्षणाचं केवढं कौतुक आहे, लोकांनी या समीक्षेचा किती गौरव केला, किती चांगली समीक्षा आहे, मला उत्तम समीक्षक व्हायचं. वडिलांनी त्याला जवळ घेऊन समजावून सांगितलं. वडील म्हणाले अगदीच हरकत नाही, तू उत्तम समीक्षक हो, पण एक लक्षात ठेव या जगतामध्ये कुठेही समीक्षकाचा पुतळा कुठेही उभा नाही. समीक्षक हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जातो. मनोविश्लेषकांनी जास्तीत जास्त मनाची समीक्षा केली पण त्याच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं, जे संतांनी मात्र पूर्ण करून दिलं. त्याचे उपाय काय आहेत बघा. मनाची अनुकूलता आणि प्रतिकूलता या दोन्हीपेक्षा त्या मनाला ताब्यात ठेवण्याकरता, त्या मनावर प्रभुत्व गाजवण्याकरता जी काही उपाययोजना करावी लागेल ती मनोविश्लेषकांनी दिली नाही, ती मानसशास्त्रज्ञांनी दिली नाही, पण स्वतःला मानसशास्त्रज्ञ न म्हणून घेणाऱ्या संतांनी मात्र त्या भूमिका आपल्या हातात दिल्या. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाहिजे तो स्वभावे. अरे किती जगतातलं ह्याच्यापेक्षा अजून चांगलं उत्तम तत्वज्ञान काय असेल. जगी विंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जगी वंद्यते सर्व भावे करावे, याच्यापेक्षा उत्तम समाजशास्त्र आपल्याला कुठे ऐकायला मिळेल मला सांगा. जग जे निंद्य ठरवतं किंवा जे निंद्य असतं ते कितीही चांगलं वाटलं तरी सोडून द्यावं, आणि जे वंद्य असतं ते कितीही प्रतिकूल वाटलं तरी त्याचं आचरण सर्व भावाने करावं, याच्यापेक्षा उत्तम समाजशास्त्र आपल्याला कोण सांगणार. कुठल्या ग्रंथामध्ये हे समाजशास्त्र आपल्याला मिळेल, कुठे मिळणार नाही. थोडासा विचार त्या संबंधाने करणं भाग आहे. एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मन हे इंग्लिशिकली हा उपाय झाला, पण एवढा एकच उपाय आहे का? अनेक उपाय अनेक आहे. मनाला शांत करण्याचे उपाय अनेक सांगितले गेले. बर, ह्या मनाची चंचलता, या मनाची प्रतिकूलता या संबंधाने पुष्कळ विश्लेषण झालं. त्याला शांत कसं करायचं? अरे ते तर भूत आहे, त्याला शांत करणं आवश्यकच आहे. ते पटकन ताब्यात येतच नसतं. आम्ही मनाला सांगावं असं कर आणि मनाने नेमकं उलट करावं हा तर नित्याचा अनुभव आहे. मी आपल्याला असं सामान्यतः विचारतो की आपलं मन आपल्या ताब्यात आहे किंवा आपण सांगितलेलं आपलं मन नेहमी ऐकतं असं ज्यांना वाटतं त्याने हात वर करावा, तर कोणी करणार नाही. मला याची कल्पना म्हणजे अनधिकार आहे म्हणून हात वर करणार नाही असं मी म्हणत नाही. मला हेच असं सांगायचं आहे की आपलं मन आपलं नेहमी ऐकतं असं मनात असूनही, हे आपल्याला माहिती असूनही, आणि त्याने हात वर करावा याच्यात आपण हात वर केला पाहिजे हे कळूनही आपण हात वर करत नाही, म्हणजेच आपलं मन आपलं ऐकत नाही. असं होतच नाही. हा तर आपला नित्याचा अनुभव आहे की आम्ही मनाला सांगावं असं कर आणि मनाने विरुद्ध करावा. आम्ही मनाला सांगावं तिकडे जाऊ नये आणि जाऊ नको आणि मनाने हमखास तिकडे झालो, खात्रीनं तिथेच झालो. असं होतं. याच्यात मनाचा दोष आहे असं मी म्हणत नाही, परंतु गंमत ही आहे. आपण थोडासा विचार करून बघितला तर आपल्याला पटकन कळेल, पण गंमत ही आहे याच्यामध्ये की मनाला आपण जेव्हा सांगतो तिकडे जाऊ नको, मन विचारता का नको जाऊ? आपण मनाला म्हणतो काही बघण्यासारखं नाही नको. मन हा विचार करतं की तिथं काय बघण्यासारखं नाही आहे, हे बघायला तरी तिथे गेलं पाहिजे. बघण्यासारखं काय नाही. मी उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, अलीकडच्या काळात एखादा सिनेमा असा प्रदर्शित होतो की ज्या सिनेमाला बहुतांश समाजाकडून विरोध होतो, बहुतांश म्हणजे समाजातल्या काही विशिष्ट घटकाकडून विरोध होतो. याच्यामध्ये असं दाखवलंय तसं दाखवलंय, हे समाज स्वास्थ्याकरता चांगलं नाही आहे, या सिनेमावर बंदी आणली पाहिजे, आम्ही असं करू आम्ही तसं करू, तरी तो सिनेमा जिथे लागतो तिथे जाऊन त्या चित्रपटगृहामध्ये जाऊन मग ते सिनेमाचा पडदा जाळणे, खुर्च्या मोडणे,
वगैरे लोकशाहीच्या नियमाला अनुसरून जे काही करावं लागतं ते सगळं ते लोक करतात. सिनेमावर बंदी आहे, बंदी आहे, बंदी आहे. ठीक आहे, आपल्याला मी व्यावहारिक एक गंमत सांगतो, व्यावसायिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा. गंमत ही आहे की बंदी आलेला सिनेमा जेवढा धंदा करतो तेवढा इतर वेळेला तो करू शकत नाही. याच्या मागचं काय कारण असेल आपण विचार सांगा. बंदी आलेला सिनेमा जेवढा उद्योग करतो, धंदा करतो, तेवढाच इतर इतर सिनेमे करत नाहीत. का करत नाहीत? कारण लोक हाच विचार करतात, समाज मन हाच विचार करतं की या सिनेमात बंदी घालण्यासारखं काय आहे, या सिनेमाला लिहिल्याशिवाय कळेल का. हे एक सामाजिक मानसशास्त्र आहे, सोशल सायकोलॉजी आहे, मास सायकोलॉजी आहे. विचार करा आपण, हा आमचा नित्याचा अनुभव आहे, मग याला करावं काय. आपल्या संतांनी याला पुष्कळ उपाय सांगितले. एकनाथ महाराजांनी गमतीने तीन उपाय सांगितले. गमतीने म्हणजे घ्यायच्या गांभीर्य आणायचे, पण ऐकायला गंमत वाटते. तीन उपाय एकनाथ महाराजांनी आम्हाला सांगितले. तुम्ही एक काम करा, मन तुमचं ऐकत नाही ना, तुम्ही मनाचं ऐका, तुम्ही मनाचं ऐका. आपण मनाचं ऐकायला लागलो की मन कधीतरी आपलं ऐकतच असत. केवढं वेगळं मनशास्त्र आहे आपण विचार करून बघा ना. हाही आपल्या अनुभवाचा विषय. मनाने आपल्याला सांगितलं आज नाही आपल्याला घरी जेवायचं, बाहेर जेवायचं, बाहेर जेवायचं. मनाने सांगितलं नाही आज व्याख्यानाला जायचं, आज नाटकाला, नाटकाला जाऊ. मनाने सांगितलं नको इकडे नको जायला, तिकडे जा, तिकडे जाऊ. मनाने सांगितलं आज घरीच बसायचं, घरीच बसायचं. शेवटी मनही हे विचार करत की हा कायमच ऐक आपलं ऐकतो, याला काय अर्थ. मनाने सांगितलं हे करायचं ते करायचं, ते सांगितलं ते करायचं ते करायचं. चंचलना चला, त्याच्या चंचल चांचल्यानुसार आपलं जीवन आपण व्यतीत करू. हे 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 काय करू. एक चार दोन वर्षात मन शेवटी आपल्याला सांगताय बा सगळीकडे जाऊन आलो, कुठंच काही नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याने समाधान आहे. मन ज्ञानेश्वरी आता हे उपाय गमतीचे आहेत, हे मानसशास्त्र आहे. याच्या मागे आपण लक्षात घ्या, आपलं मन आपलं ऐकत नाही ना, आपण मनाचं ऐकतो ना. कुणाच्या तरी एक मताने जीवन पुढे नेल्याशी काय, त्याचं ऐकण्यामध्ये त्याने आपलं ऐकण्यामध्ये काय फरक पडतो. आपल्याला प्राप्त होणारा समाधान कालांतराने प्राप्त होतं एवढंच आहे. थोडा वेळ अधिक जाईल. नाथ महाराज म्हणतात हे नाही जमत आहे का, मी दुसरा उपाय सांगतो तुम्हाला. अजून एक मानसशास्त्र शास्त्राचा सिद्धांत आहे. काय करा, एक काम करा, मन जे सांगेल. आपण मनाला सांगितलं की मन विरुद्ध वागत ना, मग एक काम करा, मन जे सांगतं त्याच्या विरुद्ध आपण वागायला सुरुवात करा. या मानसशास्त्रीय संकल्पना सामान्य नाही आहे, त्या सामान्य शब्दामध्ये आपल्या समोर प्रकट झाल्यात म्हणून कदाचित आपल्याला त्याचं महत्व कळत. पण जगतातल्या सर्वश्रेष्ठ मानसशास्त्रज्ञांना आपण विचारू तरी सुद्धा याच्यापेक्षा वेगळा मार्ग ते सांगू शकत नाही. मन आपल्या मताच्या विरुद्ध मन वागताना मनाच्या विरुद्ध आपण वागू ना. मनाने सांगितलं आज नाटकाला जो मुद्दाम या व्याख्यानाला येऊन बसायचं. मनाने सांगितलं नाही नाही आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं, मुद्दाम घरी जेवायचं. शेवटी मनालाही कधीतरी कंटाळा येऊन असं वाटतं की काही सांगितलं तर हा ऐकतच नाही ना, याला सांगणंच नको. बस ते जीवन धन्य. ज्याच्या जीवनाला स्वयं झालेलं मन दिशा देत नाही त्या जीवनात अजून काय वेगळं पाहिजे. नाहीतर नाथ महाराज म्हणतात हे नाही जमत आहे ना, मी अजून एक उपाय तुम्हाला सांगतो. एकनाथी भागवताच्या 23व्या अध्यायामध्ये मी सांगतो त्या गोष्टीचे संदर्भ आपल्याला सापडतील. मी संदर्भ देऊन बोलतोय. एकनाथी भागवत ही भागवताच्या श्रीमद भागवताच्या एकादश स्कंधावरची टीका आहे, जी एकनाथ महाराजांनी केली. तिला एकाकार टीका असंही म्हणतात. आणि या एकादश स्कंधाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत येतं. या भिक्षुगीतावर भाष्य करत असताना त्या भिक्षुची जी मानसिक अवस्था आहे आणि त्याच्या डोळ्यासमोरचा जो एक स्वाभाविक प्रश्न आहे की माझ्या जीवनातलं सुख नेमकं मला कशामधून मिळतं, आणि मग त्याचे जे विकल्प मांडले नाथ महाराजांनी, मला ग्रहगतीमध्ये सुखाची प्राप्ती आहे का,
माझ्या नशिबातच सुख पाहिजे का, माझ्या भविष्यातच सुख नाही का, मला वैद्याकडून सुख मिळतं का, मला शरीराकडून सुख मिळतं का, इंद्रियांकडून सुख मिळतं का? ज्या गोष्टी सुखावह वाटतात त्या सुखाला कारण असतात का? माझ्या शरीरातला पित्तविकार माझ्या सुख दुःखाचं कारण आहे का? माझ्या शरीरातली धातू व्यवस्था माझ्या सुख दुःखाचं कारण आहे का? इथपासून सगळे विचार त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात शेवटी जे उत्तर आलंय त्या उत्तराचं निरूपण करताना नाथ महाराज आपल्याला पुढे बोलताय की तो भिक्षू शेवटी या एका विचारावरून येऊन स्थिर झाला की माझ्या सुख दुःखाला कोणीही कारण नाही, माझं मनच माझ्या सुख दुःखाला कारण. आणि मग त्या मनाचं निरूपण करताना, त्याचं विवरण करताना नाथ महाराज या तीन गोष्टी आपल्याला 33व्या अध्यायात सांगतात. आपण भिक्षुगीत वाचून पहा, अक्षरशः मानसशास्त्राचं कोणतंही पुस्तक वाचल्याचा आनंद आपल्याला मिळेल जर त्या शास्त्रात आपलं स्वारस्य असेल तर. एकनाथ महाराज म्हणतात की दोन्ही, या दोन्ही भूमिका आपल्याला पटत नाहीत ना, मी आपल्याला अजून एक भूमिका सांगतो. हे मानसशास्त्राची एक आणखी भूमिका आहे. मन आपलं ऐकत नाही, आपण मनाचं ऐका. मन आपलं ऐकत नाही, आपणही मनाचं ऐकू नका. मन आपल्या विरुद्ध वागत, आपण मनाच्या विरुद्ध वागा. जे करेल ते करायचं नाही, जे खावं वाटेल ते खायचं नाही, जे करावं वाटेल ते करायचं नाही, जिथे जावं वाटेल तिथे जायचं नाही. पण याच्यात एक धोका आहे. मनाने जर आपल्याला सांगितलं कीर्तनाला जाऊ तर मोठी अडचण आहे ना. मनाने जर आपल्याला सांगितलं सिनेमाला जायचंय तर आपण कीर्तनाला जावं, आपण व्याख्यानाला जावं, चांगल्या विषयाकडे जावं, गोष्ट करूया. पण मनाने जर सांगितलं कीर्तनाला जाऊ तर आपण जायचं कुठे? विरोधातच जर वागायचं आहे तर मन जर म्हणेल कीर्तनाला जायचं तर कुठे जायचं? सिनेमाला जायचं. मग पुन्हा सवय आलंच, ते सगळं चांचल्य आलंच, त्याचं उत्तरही घेऊन जातो. असा प्रश्न समोर येऊ नये याच्याकरता उत्तर देऊन जातो. याचं उत्तर एवढंच आहे की ज्याचं मन कीर्तनाला जाऊ म्हणून सांगतं त्याच्याकरता हे चाललेलंच नाही. सगळा व्यापार त्याच्याकरता चाललेला नाहीये, जे जात नाही त्यांच्याकरता चालले. चांगल्या विचाराची प्रवृत्ती नाही त्यांच्याकरता हा सगळा विचार आहे. ज्याची चांगल्या विचाराची प्रवृत्ती आहेच आहे त्याच्याकरता हे सगळे व्यापार करायचं काय कारण? एकनाथ महाराज म्हणतात तिसरा एक प्रकार काय करा, मनाला काय करायचं ते करू द्या, आपल्याला जे वाटतं ते आपण करा. हा विचार फार वेगळा आहे, हा विचार फार वेगळा आहे. त्याला काय करायचं करू दे, त्याचे त्याचे व्यापार त्याच्याजवळ चालू दे. मग आपल्याला वाटेल ते म्हणजे काय? आपल्याला वाटेल ते म्हणजे बऱ्याच वेळेला असं घडतं की आई वडील आपल्याला काहीतरी सांगत असतात, आपल्या मनाला ते पटत नसतं, पण न पटताना सुद्धा ते सांगतात म्हणून आपल्याला करायचं असतं की नाही, किंवा करावं लागतं की नाही. की जो कालांतराने काळाच्या ओघामध्ये तोच शहाणपणाचा निर्णय म्हणून कालांतराने सिद्ध होतो. माझ्या मनाला वाटलं नव्हतं पण बरं झालं मी आई बाबांचं ऐकलं, हे कालांतराने सिद्ध होत असताना हे प्रत्येकाच्या बाबतीत असंच असतं. त्यांनी सांगितलेलं तेच खऱ्याच्या कसोटीवर उतरतं, आपल्या मनाला त्यावेळेला जे वाटत असतं ते खऱ्याच्या कसोटीवर उतरत नसतं. आई बाबांचं ऐकलं बरं झालं. तसं आपल्या मनाला काय करायचंय ते वाक्य मुलगा आहे, काय करायचंय ते त्याला करू दे. मग काय करा, आपण काही करू नये, आपण समर्थ जे सांगतात मनाच्या श्लोकामध्ये ते करा. कळो न कळो, पटो न पटो, ज्ञानेश्वरी सांगितलेला उपाय करावा. कळो न कळो, पटो न पटो. मला मान्य आहे की विचाराचं अंधत्व हे हा काही जीवनाचा फार चांगला भाग आहे असं मी कधी मानलेलं नाही, मानणार नाही, आपणही कधी मानणार नाही. पण काही वेळेला स्वीकारलेलं अंधत्व हे डोळसांपेक्षा फार चांगलं असत. मी विचाराचं अंधत्व म्हणतच नाहीये, कारण का हे असं का करायचं? देवाने आपल्याला शरीर आणि मन दिलंय मान्य आहे, त्याच देवाने या जगतामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी निर्माण केल्या.
हे निर्माण केलंय हा जो शब्द मी वापरतोय तो फार ढोबळ आहे आणि फार सामान्य अर्थाने समजण्यासाठी म्हणून मी बोलतो. वेदांताच्या दृष्टीने त्याने ना प्रपंच निर्माण केला ना त्याने परमार्थ निर्माण केला. त्याने काही निर्माण केलेलंच नाही. वेदांताच्या अजातवादाचा सिद्धांत म्हणतात त्या न निरोधो न च उत्पत्ती ही न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. गौडपाद कारिकेमध्ये अजातवादाचा सिद्धांत या श्लोकातून प्रकट झाला. ही कारिका तो विषय स्वतंत्र आहे पण कुठेतरी आम्ही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही भूमिका स्वीकारत असतो. आम्हाला या दोन्ही भूमिकांची आवश्यकता आमच्या जीवनामध्ये वाटते पण एका वेळेला एकाच भूमिकेमधून आम्हाला जावं लागतं. दोन भूमिका एकाच एक समयावच्छेदाने आम्हाला स्वीकारता येत नसतात. सरळ आहे काही याच्यामध्ये काही फार अवघड मी बोलतोय किंवा फार वेगळं बोलतोय न समजणारं न माहिती असलेलं असं काही नाही. हे सगळ्यांना माहिती असणार. प्रपंच आणि परमार्थ एकाच वेळेला मी करेन असं होईल का? प्रपंचाची सीमारेषा प्रपंच आणि परमार्थाची जी सीमारेषा आहे ती सामान्य बुद्धीला कळणारी नाही. कधी प्रपंच सुरू होतो आणि कधी परमार्थ सुरू होतो सांगता येत नाही. आमचे आजोबा असं सांगत असत, अशुद्ध मनानं केलेला परमार्थ म्हणजेच प्रपंच असतो आणि शुद्ध मनानं केलेला प्रपंच म्हणजेच परमार्थ असतो. शुद्ध मना फक्त पुन्हा तिथे मनाचाच विचार, शुद्ध मनानं केलेला प्रपंच तोच परमार्थ आहे आणि अशुद्ध मनानं केलेला परमार्थ तो प्रपंचच आहे. तो प्रपंचापेक्षा वेगळी फळं आपल्या पदरात कधीच टाकणार नाही. बर, या दोघांमध्ये आपल्याला असं काही करता येणार नाही की वयाच्या 60 वर्षापर्यंत मी प्रपंच करणार आहे आणि 60 नंतर मी परमार्थ, असं काहीही करता येत नसतं. या भ्रमात माणसाने राहूच नये की मी निवृत्त झाल्यानंतर परमार्थाला लागेल असं होत नसतं. अनेकांचे ते अनुभव आहे असं होत नसत. ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणतात अशा पद्धतीचे वॉटर टाईट कंपार्टमेंट आपल्याला प्रपंच आणि परमार्थामध्ये करता येत नाही. की इकडची हवा सुद्धा तिकडे जाऊ देणार नाही, प्रपंचाची हवा सुद्धा माझ्या परमार्थाला लागली नाही असं होतच नाही. परमार्थ करताना देह आहे ना, मग प्रपंच आहे. आम्ही तो टाळू शकत नाही. आम्हाला दोन्ही एकदम करता येणं शक्य नाही पण करूही नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी नयेती असे. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुका म्हणे ते अशी दोन्हीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडेल. सरळ आहे, अभंगाचा अर्थ सांगण्याचं कारण नाहीये, सरळ सरळ अर्थ लागतो. मग आम्हाला हे काय करावं लागेल? प्रपंच परमार्थ आम्हाला दोन्ही पाहिजे. म्हणजे सामान्यतः जर मानसशास्त्राच्या प्रश्न मालिकेतून जायचं झालं तर मी आपल्याला विचारतो आपल्याला प्रपंच करायचा आहे का परमार्थ, तर एक उत्तर आपल्याला देता येणार नाही. आम्हाला लोक भेटतात बऱ्याच वेळेला पंढरपूरला, खूप गांजून गेलेले असतात प्रपंचाने, नको वाटायला लागले हे सगळं. सकाळी उठायचं, मुंबईसारख्या शहरामध्ये ते लोकलमध्ये लोकलत जायचं ऑफिसपर्यंत, तिथे जाऊन ते शिया खा, अमुक काम करा, दिवसभर मान मोडून काम करा, घरी आल्यानंतर पोरांची किरकिर आहे, पेन्सिल संपली, वही संपली, पुस्तक संपलं, बायकोची तीच किरकिर आहे, मोहरी संपली, कोथिंबीर संपली, धान्य संपलं, अमुकच झालं, दागिनाच नाही आहे, साडीच संपली, हे सगळं मला ऐकून घ्यावं लागतं असं वाटायला लागलं. ते प्रांजळपणाने कबूल करतात असं वाटायला लागलं की हे सगळं सोडावं आणि हिमालयामध्ये निघून जावं. कधी कधी इतका तिटकारा येतो, इतकं वैफल्य येतं, नाही कशात यश नाही, नको हे सगळं सोडावं निघून जावं. आणि ही मंडळी यांचं कौतुक वाटतं मला, अत्यंत प्रांजळपणाने कबूल करतात पंढरीसारख्या आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये हे सगळं सोडावं कुठेतरी निघून जावं. मग आम्ही त्यांना विचारतो मग कुठे जाणार आहात? ते म्हणता येईल इथून घरीच जाणार. त्यामुळे कशाला सांगितलं गरजच काय होती हे सगळं? म्हणजे हे तर आम्हाला हवं आहे तर ते सोडायची तयारी नाही आहे ना. भागवताने म्हटलंय मनुष्य नेहमी एका पायावर चालत असतो, दोन पायावर त्याला चालता येत नाही. दोन पायावर मनुष्य उभा राहू शकतो, चालू नाही शकत. चालायला त्याला एकच पाय लागत असतो,
एक पाय जेव्हा तो उचलतो त्यावेळेला तो एका पायावर असतो आणि उचललेला पाय पुढे ठेवतो त्याच वेळेला मागचा पाय उचलतो त्यावेळेला तो एकाच पायावर असतो. माणसाचं चालणं एका पायावर आहे, दोन पायावर नाहीये, दोन पायावर तो उभा राहील. तसं प्रपंच आणि परमार्थामध्ये एक पाय आम्हाला कुठला तरी निश्चित स्थिर ठेवावा लागेल तेव्हा दुसरा पाय अधांतरी मिळेल. आम्हाला दोन्ही पाय एका जागी ठेवू तर आमची प्रगती होणार नाही, आम्ही पुढे जाऊन नाही जाऊ शकणार, पुढे आमचा प्रवासच होऊ शकणार नाही जीवनाचा. मी प्रपंचातही एक पाय ठेवतो, परमार्थातही एक पाय ठेवतो, त्याचा प्रवास संपला. ज्या वेळेला परमार्थाचा पाय तरी रोवलेला असतो त्यावेळेला प्रपंचाचा पाय उचललेला असतो, उचललेला प्रपंचाचा पाय ज्या वेळेला तो ठेवतो त्यावेळेला परमार्थाचा उचललेला असतो. हे इतकं सरळ आहे. मग आम्हाला उपाय काय आहे? मग नाथ महाराजांनी आम्हाला त्याचा उपाय सांगितला, एक करा प्रपंच आणि परमार्थ याच्यापैकी निवड करायची आहे ना, आणि निवड करताना एकाची निवड करता येत नाही ना, मग एक काम करा, देवाने आम्हाला शरीरही दिलंय आणि मनही दिलंय, त्याच्यातलं शरीर प्रपंचाला द्या आणि मन परमार्थाला द्या, विषयच सगळे संपूर्ण. हा किती सरळ साधा विचार आहे. प्रपंच परमार्थ दोन्ही पाहिजे ना, मग दोन्ही करता दोन गोष्टी दिल्यात ना देवाने. मन गोविंदी देह काम करी, मन गोविंदी, देह मात्र प्रपंचाचं काम करतोय, मनाला काय करायचंय ते करू द्या, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करा. मनाचं ऐकूच नका, विरोधात वागा, नाही तर मनाचंच ऐका. आपल्या जीवनाच्या धन्यते करता, आपल्या जीवनाच्या परिपूर्णते करता इतकं चांगलं मनाचं चिंतन आपल्याला संत वाङ्मय सोडून दुसरीकडे सापडणार नाही. वेदामध्ये सापडलं तरी वेदाचे शब्द आम्हाला कळणार नाही. जरी शब्द कळाले तरी त्याचा सरळ अर्थ आम्हाला कळणार नाही, आणि सरळ अर्थ कळाला तरी वेद लक्षणी बोलतो ते आम्हाला कळणार नाही. वेदाची भाषा समाधी भाषा आहे, ती लौकिक भाषा नाही आहे. म्हणून तो विचार मी करत नाही. आम्हाला त्या भिक्षूच्या उदाहरणातूनही आमच्यापर्यंत आणून दिलंय, हे करा हे करा. योगशास्त्राने आणखी काही उपाय त्या संबंधात सांगितले. असंशयाने महाराहो म्हणणारे भगवान सहाव्या अध्यायामध्ये अर्जुनाला दोन उपाय सांगून जातात, अभ्यासाने तो कौंते वैराग्याचे गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने मन ताब्यात येऊ शकत, पण ते अवघडच प्रकरण आहे. हे अभ्यास करणं म्हणजे काय, वैराग्य प्राप्त करून हे योग पातंजली योगसूत्रातलं सूत्र आहे. त्या सूत्राचा सरळ सरळ भगवंताने अर्थ सांगितला. अभ्यास वैराग्यांतर निरोध हा असं सूत्र आहे पातंजली योगसूत्र आहे. भगवंताने तेच सांगितलं, अभ्यासाचे दुखवंतेय वैराग्याचे तुम्ही. अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला ताब्यात ठेवणं शक्य, पण तो अभ्यास म्हणजे काय ते फार अवघड आहे. अभ्यासानं मन ताब्यात येतं हे ऐकणं सोपं आहे, पण ते फार अवघड आहे. अभ्यास करणं म्हणजे तो विषय अवघड आहे. एका विनोदी लेखकाची एका पत्रकाराने मुलाखत घेतली होती. तो म्हणाला, तुम्ही इतकं विनोदी कसं लिहिता आणि इतक्या सहजतेने कसं लिहिता? त्या लेखकाने त्याला सांगितलं, काही नाही, मी पहाटे उठतो, थोडासा फिरून येतो, फिरून आल्यानंतर मग चहा वगैरे घेतो, मग बायको काहीतरी मला स्नान वगैरे करून घ्या म्हणते, ते स्नान वगैरे करून घेतो, देवाची पूजा करतो, मग काहीतरी खाऊन घेतो, मग कोणी भेटायला आलं असेल त्यांना भेटतो, मग जेवण तयार असतं जेवण करून घेतो, जेवण झालं की थोडा वेळ विश्रांती घेतो, वामकोक्षी घेतो, त्यानंतर संध्याकाळी उठतो, पुन्हा चहा घेतो, भेटायला आलेल्या मंडळींना भेटतो, कुणाला काही लेख द्यायचा असतो, कुणाला काही करायचं असतं, कोणी काही सही घ्यायला आलेले असतात, पण आणखी काही कोणाची कामं असतात, कार्यक्रमाची आमंत्रणं असतात, त्यांना भेटतो, संध्याकाळी पुन्हा थोडं मित्रांबरोबर चक्कर मारून येतो, घरी आलं की पुन्हा संध्याकाळी बायको म्हणते जेवण तयार आहे, पुन्हा जेवण करतो, झोपतो. तो म्हणाला, पण हे इतक्या सहज कसं लिहिता? माझा मुद्दा तो आहे, मी तुमची दिनचर्या तुम्हाला विचारली नाही. हे विनोदी लेखन इतक्या सहजतेने तुम्ही कसं करता? तो म्हणाला, ते फार अवघड आहे.
अभ्यास आणि वैराग्याने मन शांत करता येतं, पण वैराग्य निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाही आहे ना, अभ्यास करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पुस्तक घेऊन बसणं म्हणजे अभ्यास नाही, तो स्वतंत्रच विचार आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, इथपासून अभ्यासाच्या व्याख्या सुरू होतात. आणि हळूहळू पंडू सुद्धा मी जे होशील इथपर्यंत अभ्यासाच्या व्याख्या लांबवल्या जातात. अभ्यास शब्दाच्या निरूपणाचा विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांनी केले. पटकन अभ्यास होत नाही. त्या पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी अभ्यासाची व्याख्या करताना फार चांगली व्याख्या केली. ते असं म्हणतात, तत् चिंतनं तत् कथनं अन्योन्यं तत् प्रबोधनं एकदैक परत्वंच तदभ्यासं विदुर्बुधा. बुधा शहाणी मंडळी त्याला अभ्यास म्हणतात. कशाला? तत् चिंतनं तत् कथनं अन्योन्यं तत् प्रबोधनं. त्याचं चिंतन करणं, त्याचंच कथन करणं आणि त्याचीच इतरांबरोबर चर्चा करणं त्याला अभ्यास म्हणतात. दोन तासाचा अभ्यास नसतो, पाच तासाचा अभ्यास नसतो, बारा तासाचा अभ्यास नसतो. चिंतन, कथन आणि प्रबोधन या तिन्ही गोष्टी एकाच विषयाच्या संबंधाने अखंडत्वाने चालू राहणे याला अभ्यास म्हणतात. ही एक अभ्यासाची व्याख्या आहे. पंचदशीवरती एक टीका आहे, रामकृष्ण टीका म्हणतात, पितांबरी नावाची अजून एक टीका आहे. ते टीकाकारांनी तत् चिंतनं तत् कथनं अन्योन्यं तत् प्रबोधनं हे सांगत असताना असं म्हटलंय, चिंतन कुणाबरोबर, कथन कुणाला आणि प्रबोधन कुणाला. आपल्यापेक्षा कमी अधिकाराचा भेटतो त्यावेळेला त्याला प्रबोधन करावं लागतं. आपल्यापेक्षा उच्च अधिकाराचा भेटतो त्यावेळेला त्याचं चिंतन करावं लागतं. आणि समान अधिकाराचा भेटतो त्यावेळेला त्याचं कथन करावं लागतं. म्हणजे दिवसभर आपल्या बुद्धीला एकाच विषयाचं अनुसंधान ठेवणं हा अभ्यासाचा, याला अभ्यास म्हणायचं. किती अवघड आहे. आता या मनाचा अभ्यास करा, परब्रह्माचा अभ्यास करा, वैराग्य प्राप्त करून घ्या, हे सोपं नाही आहे ना. त्या वैराग्याबद्दल तर मी आता काही भाष्य करत नाही. ते किती अवघड आहे, काय आहे, याचा विचार स्वतंत्रच आहे. योगशास्त्राच्या अनुषंगाने योग वासिष्ठामध्ये काही उपाय सांगितले मन शांत करण्याचे. पुष्कळ येते, अध्यात्म विद्या अधिगमः साधू संगमय वच वासना संपरित्याग प्राणस्पंद निरोधनं एतास्तु युक्तय पुष्टा संति चित्त जये किल. एक वचन असू देतो, मला काही विस्तार करण्याचं आता कारण नाही आहे. परंतु मी कशाकरता बोलतो तेही आपल्याला सांगतो. मनाला शांत करायचं आहे, योगशास्त्र म्हणतं प्राणायामाने मन शांत होतं. प्राणायाम फार सोपा झाला, थोडस अवघड सांगा ना. वासनेवर विजय मिळवून मन शांत करता येत नाही, हे सोपं झालं. अजून थोडस अवघड सांगा, संत संगतीने मन शांत करता येत नाही, हे ठीक आहे. अजून थोडस अवघड, ज्ञानानं मन शांत होत. चार प्रकार सांगितले. कारण काय आहे, चित्तावर विजय मिळवणं हे कोणत्या अर्थाने, मनावर विजय मिळवणं कोणत्या अर्थाने, मनाला ताब्यात ठेवणं काय होईल, याचा विचार कसा करायचा, काय आहे त्याच्यामध्ये. एक थोडी तात्विक अडचण म्हणा, पण ती आपल्या समोर ठेवतो. मन इंद्रिय हे बरोबर आहे, मनश्रेष्ठाने इंद्रिय आहे, मन इंद्रिय. कोणतंही इंद्रिय हे स्वतःच्या इच्छेने कार्यरत होत का? होत नाही, होत नाही का? वेदांताच्या दृष्टीने कारण ते महाभूतात्मक आहे. म्हणून महाभूत जड आहे, त्यामुळे महाभूतापासून बनलेले इंद्रिय जड राहणार आणि जड वस्तू स्वसत्तेने कार्यरत होत नाही. ठीक आहे, मन इंद्रिय. मग मन जर इंद्रिय असेल तर ते त्याच्या त्याच्याच इच्छेने कार्यरत होतं असं कसं शक्य? विशिष्ट महाभूतापासून विशिष्ट इंद्रियांची निर्मिती होते, तसं पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशापासून अंतःकरणाची, मनाची निर्मिती होते असं म्हटलंय.
म्हणून मी म्हटलं की हे थोडी तात्विक अडचण आहे. मन चंचल आहे, अरे कोणतंही इंद्रिय चंचल नसत, कारण ते जड आहे. मन सुद्धा जडच आहे, ते चंचल नाही आहे. जड पदार्थ चंचल नसूच शकत नाही. एखादा दगड म्हणेल का मला इकडे जायचंय, मी जातो. दगड म्हणेल का मला तुमच्या डोक्यात पडायचंय, मला तुमच्या पायाखाली यायचंय. दगड म्हणेल का मला मूर्ती व्हायचंय. दगड म्हणेल का मला पायरी व्हायचंय मंदिराची. तो काहीच म्हणत नाही, म्हणून तर तो दगड. सरळ आहे ना. मग मनही जर जड असेल तर त्याच्यावर चंचलत्वाचा आरोप कशा करता? त्याला वेदांताने दिलेलं उत्तर आहे, तेवढं उत्तर मी आपल्यासमोर ठेवतो. वेदांत असं म्हणतो की मन चंचल नाहीच आहे. मग हे चंचल मी म्हणू कृष्ण वगैरे, अरे हे सगळं लक्षणीने घ्यावं लागतं, हे सगळं गौणार्थाने घ्यावं लागतं. मन चंचल नाही आहे. मग मनाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी माणसाच्या ज्या राजस आणि तामस वृत्ती राहत असतात, त्या वृत्ती मनाला चंचल बनवत असतात. मानसशास्त्रज्ञ मनावर ताबा मिळवण्याचा उपाय सांगतात, आणि संत महात्मे मात्र मनावर ताबा मिळवण्याचा उपाय सांगत नाही, मनाला चंचल करणाऱ्या वृत्तीवर ताबा मिळवण्याचा उपाय सांगतात. मूळ मुद्दा इथे मनावर ताबा कसा मिळव, दगडावर ताबा कसा मिळवता येईल? दगड घरात काढून ठेवला की त्याच्यावर ताबा झाला का? ताबा कसा मिळवायचा? मनावर ताबा नाही मिळवायचा. मनाला चंचल करणार कोण आहे ते बघा. जेवढं मुळापर्यंत जाता येईल तेवढं मुळापर्यंत विचाराने तरी जाता आलं पाहिजे. कोण बनवतं? राजस तामस वृत्ती आहे. त्या वृत्तींना दाबून कसं ठेवायचं, त्या वृत्तींना आपले अंकित कसं करायचं, त्या वृत्तींवर विजय कसा मिळवायचा हे ठरवता आलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय करायचं काय नाही याचे प्रश्न अजून आहे. सारांश एवढाच या सगळ्याचा की ज्या वेळेला आपल्या वृत्तीला, आता आपण मनाला म्हणा, ह्या सगळ्या विषयी तात्विक म्हणून आपल्यासमोर मांडलाय, आपल्याला आता तो ग्रहण करायचा नसेल तर आपण पुन्हा मनाकडे येऊ. आपल्या मनाला मी एक वाक्य बोलतो, मनाला एक आलंबनात्मक बनवणं हा मनाला शांत करण्याचा एकमेव उपाय. एक आलंबनात्मक बनवणं उपाय. मनाची चंचलता काय? विषयाचं वैविध्य आहे म्हणून. विषयाचं वैविध्य दूर करून काय होतं? एक लक्षात घ्या, एका विषयाला सोडून दुसऱ्या विषयाकडे जाणारं मन दुसऱ्या विषयाकडे का जातं? मी आपल्याला याच्याही मागचं मानसशास्त्र सांगतो. वस्तूच्या प्राप्तीपर्यंत वस्तू जेवढी आकर्षक वाटत असते तेवढी तिची आकर्षकता वस्तूच्या उपभोगात राहत नसते. मानसशास्त्र आहे, सरळ सरळ मानसशास्त्र. वस्तू मिळेपर्यंत वस्तू जेवढी आकर्षक वाटते तेवढी वस्तू मिळाली की ती वस्तू सोडून बाकी सगळं आकर्षक वाटायला. एखादा दागिना मला प्राप्त करून घ्यायचा आहे, एखादी पत्नी आहे आपल्या पतीच्या, मला हा दागिना पाहिजे, मला हा दागिना पाहिजे, मिळेपर्यंतच ना. मिळाल्यानंतर ती म्हणते तिच्यासारखं कुठे आहे. पण हे सगळं इतकं विचित्र आहे, म्हणजे ह्याच्या मागचं मानसशास्त्रच विचित्र आहे. एका स्त्रीने आपल्या पतीकडे हट्ट धरला, आपल्याकडे संपत्ती खूप आहे, मला दागिने का नाही घेऊन देत? तो म्हणाला किती पाहिजे? तू सांग, संपत्ती आहे ना, मी दागिने घेऊन द्यायला तयार आहे, किती पाहिजे? ती म्हणाली हे नाही ते नाही ते नाही ते नाही. तिने काही यादी दिली, सगळ्या यादी काढली, त्याच्यामध्ये काही 5-7 लाखाचे दागिने तिने मागितले. तो म्हणाला सात काय, 10 लाख तुझ्या हातात आहे, घेऊन जा, तुला काय हवे ते दागिने घे, माझं काही म्हणणं नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. हे दागिने तुला हवे तुझ्याकरता का दुसऱ्यांकरता? ती म्हणे दुसऱ्यांचा काय संबंध, माझ्याकरता. मी दुसऱ्यांकरता का 10 लाख खर्च करू? मी माझ्याकरता. तुझ्याकरताच घेणारच, घे अवश्य घे जा. पण एक लक्षात ठेव, जर तू तुझ्याकरता दागिने घेणार असशील तर सगळे दागिने घे, घरी ये, फक्त अट एकच आहे, हे दागिने फक्त घरात घालायचे. तुझ्याच करता येत ना, घरात घालायचे, कुणाच्याही दृष्टीला पडू द्यायचे नाही. बाहेरून कुणी येताना दिसलं की पटकन दागिने काढून पकडतात. ती म्हणाली मग कशाला घ्यायचे, दुसऱ्याच्या डोळ्याला बरं वाटावं याच्याकरता मी 10 लाख का खर्च करावे?
जास्त आकर्षक वाटायला लागतात. विषयाची आकर्षकता हे मनाला स्वतःकडे खेचून घेण्याचं जर एक कारण असेल तर वेदांत म्हणा, मानसशास्त्र म्हणा किंवा संत वाङ्मय म्हणा, हे संत वाङ्मय आपल्याला सांगतं की जगतातला सगळ्यात आकर्षक विषय मनाला द्या ना, मग मन दुसरीकडे धावणार. जगातला सगळ्यात सुंदर विषय मनाला द्या. इतर विषयांकडे मन धावतं का? धावतं त्याची प्राप्ती नाही म्हणून. प्राप्ती झाल्यानंतर त्याला अन्य पदार्थाची अपेक्षा आहेच आहे. हे मिळाल्यानंतर ते नंतर ते हे तर चालूच आहे. का तर दुसऱ्या विषयाची आकर्षकता आहे म्हणून. दुसऱ्या विषयाची आकर्षकता मनाला पटली की हातात आलेल्या विषयाचा त्याग करायला मनाला क्षण लागत नाही. सामान्यत्वाने उदाहरण आहे, एखादा लहान मूल घरात आहे, आईला काही काम आहे, ते मूल स्वयंपाकघरात ठेवलेलं आहे, पालथं पडलेलं आहे, आई त्याला आता काम करायचं आहे म्हणून त्याच्या समोर काही खेळणं टाकते. स्वयंपाकघरात आहे, आपलं कामही व्हावं, मुलाकडे लक्षही देता यावं, एखादं काहीतरी दुग्ध वगैरे टाकते, काही गादी वगैरे टाकते, त्याच्यावर ते मूल खेळत असतं. मग स्वयंपाकघरातले दोन चमचे दोन वाट्या काही बोळपाट लागणं काही असेल त्याच्या समोर टाकते, ते मूल खेळत राहतं. खेळता खेळता ते लाटण्यानं धक्का लागतो, ते घर मिळत जातं, मुलाला आनंद वाटतो, मूल त्याच्या मागे धावायला लागतं, रांगायला लागतं. खेळता खेळता उशीर होतो, आईला जेव्हा काही गोळ्या करण्याची वेळ येते त्यावेळेला लाटण्याची गरज पडते, ते मूल त्या लाटण्यात अडकलेलं. मग काय करावं? आई एकदम हिसकावून घेत नाही कारण मूल रडतं. मग आई काय करते? घरामध्ये जाते आणि रंगीबेरंगी चेंडू आणून त्याच्यासमोर घर मिळत सोडून देते. ते मूल काय करतं? लाटणं तर साधंच आहे, घरंगळतही जातं आणि रंगीतही आहे, म्हणून ते लाटणं सोडतं, चेंडूच्या मागे राहत. मी हे फक्त उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवलं. याच्यापेक्षा वेगळं आपल्या जीवनामध्ये काही होत असेल असं मला वाटत नाही तुमच्या माझ्या जीवनात. रंगीबेरंगी विषय दिसला, आता आलेल्या विषयाचा त्याग करायला क्षणकाल लागत नाही. मग असंच जर होणार असेल तर संत वाङ्मय आपल्याला हे सांगतं, हेच जर होणार असेल तर मग ज्याच्या पुढे जाऊन आकर्षकता शिल्लक राहत नाही असा एकमेव आकर्षक विषय मनाला द्यायला काय अडचण? मग काय करा? काही नाही, एकच विषय दे मनाला द्या. कोणता? परमात्मा. त्याच्यापेक्षा आकर्षक दुसरं काही असू शकत नाही, त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं काही असू शकत नाही. सर्व विषयांमधला सर्वश्रेष्ठ विषय जर कोणता असेल, तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विषय येतो त्यांचा झाला नारायण. नारायण हा जर विषय होत असेल तर आमचं मन त्या विषयाला सोडून अन्य विषयाकडे धावणार नाही. आणि एकदा मन तिथं थांबलं की आता कुठे भावे मन तुझे चरण देखील या भाग गेल्या शून्य अवघा झाला आनंद हा परिणाम जर जीवनावर होणार असेल तर मनाला एक आलंबनात्मक बनवणं हा एकमेव उपाय सर्व संत वाङ्मयाचं मथित म्हणून आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येते. संतांनी आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या मनाला शांत कसं करावं, आपल्या मनाला ताब्यात कसं ठेवावं याचा उपाय सांगितला, जो उपाय अन्यत्र आपल्याला तशा अर्थाने पाहता येत नाही. मनाच्या संबंधानं फक्त समारोप करताना या तीनही पर्वाचा कालचा आणि आजचा या तीनही व्याख्यानांचा समारोप करताना मी उपसंहारच करतो एक दोन पाच मिनिटांमध्ये. संत वाङ्मय ही खऱ्या अर्थानं आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं त्यावेळेला ते याच अर्थानं म्हणावं लागतं. संतांनी हे उपाय सांगितले, हे काही बरं इतके उपाय सांगितले, मी जरी त्याची एक वाक्यता एका वाक्यामध्ये केलेली असली तरी सुद्धा हे एवढे उपाय सांगितले याच्यातले सगळे उपाय आपल्याला करावे लागणार आहेत असं नाही आहे. जो उपाय करणं आपल्याला सोपं आहे, सहज आहे, तो उपाय आपण अंगीकारावा. दुसऱ्याला सोपं वाटलं म्हणून आपल्याला ते सोपं होईलच असं नाही. याच्याकरता आपला आपण अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने सोपं काय आहे हा विचार आपण केला पाहिजे. अभ्यास आहे का, वैराग्य आहे का, मनाचं ऐकणं आहे का, न ऐकणं आहे का, मनाला सोडून देणं आहे का, अमुक आहे का तमुक आहे, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. शेवटी कृतीतली आणि साधनेतली सहजता कशात आहे हे आपल्यालाच कळतं, इतरांना कळत नसतं.
कोणत्या अर्थाने प्रत्येकाची सहजता एकाच गोष्टीमध्ये असते असं जगताचा नियम नाहीच आहे. मला जे सहज वाटतं ते इतरांना सहज वाटेलच असं नाही. एखाद्याला युद्ध करणं सोपं वाटतं, एखाद्याला युद्ध सांगणं सोपं वाटतं, एखाद्याला शिकवणं सोपं वाटतं, एखाद्याला आणखीन काही बोलणं सोपं वाटतं, एखाद्याला खेळणं सोपं वाटतं, एखाद्याला डॉक्टर होणं सोपं वाटतं. सगळ्यांना एकच सोपं वाटावं असा नियम नाही आहे. याच्याकरता संतांनी सांगितलेला विचार हा आपल्या दृष्टीनं आपल्या अधिकाराचा, आपल्या योग्ययोग्यतेचा आणि आपल्या सहजतेचा विचार करून अंगीकारणं हे अधिक जास्त महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो जे पहिल्याच दिवशी मी आपल्याला बोललो होतो की आधुनिक मानसशास्त्राचा विचार करत असताना त्याच्यामध्ये शिक्षणशास्त्र, त्याच्यामध्ये कुठेतरी एक सामाजिक मानसशास्त्र, व्यावसायिक मानसशास्त्र या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव करायचा असेल तर पुन्हा मला थोडंसं मागे जाऊन बोलावं लागेल. मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते, याच्यामध्ये केवढं मोठं सोशल सायकोलॉजी याच्यामध्ये साठवलेली आहे मोठी, याचा विचार आपण करा. सर्वत्र नमस्कारी मज एकाते म्हणजे मज एकाते सर्वत्र नमस्कारी असं नाही आहे. मला एकट्यालाच सगळीकडे नमस्कार कर असं नाही आहे. मग सगळीकडे नमस्कार कर पण तो सगळा मी आहे असं समजून नमस्कार. समाजातल्या प्रत्येक घटकाला नमस्कार कर पण तो घटक म्हणजे मी आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांची दुसरी भाषा जर बोलायची झाली या निमित्तानं तर जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सर्वत्र नमस्कार नजर एकाते हा भक्तियोगच आहे. माझ्या वचने प्रेमधरी सर्वत्र हा भक्तियोगच आहे. याच्याकरता काय केलं पाहिजे, तू मन मी कर. हे सोशल सायकोलॉजी नाही आहे का की सर्वत्र एकात्मतेचं दर्शन घडावं आणि हे एकात्मतेचं दर्शन हे मनाशिवाय दुसऱ्या कुणाला घडू शकत नाही. आमच्या डोळ्याला एकात्मतेचं दर्शन घडत नसतं. डोळे आम्हाला भेदच दाखवतील, आमचे कान आम्हाला भेदच ऐकवतील. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो तर एखादा गायक जेव्हा एखादा राग गातो आणि त्याच्यानंतर दुसरा राग गातो तर त्या दोन स्वरांमधला फरक मला कळला पाहिजे की नाही, तर कोणताही गायक गाऊ देत मला एकच वाटत. ह्याला एकात्मतेचं दर्शन म्हणाल काय? भूप रागातले स्वर आणि तोडी रागातले स्वर मला एकच वाटत असतील तर ते एकात्मतेचं दर्शन नाहीये, तो दोष आहे माझा. पण राग कोणताही असला तरी मला मिळणारा आनंद एक आहे हे माझं मनच मला जाणून देतं, माझे कान जाणून देत. माझे डोळे मला दोन व्यक्तींमधला भेदच दाखवतील पण त्या दोन व्यक्तींमधलं ऐक्य हे मला माझं मनच सांगेल. ऐक्याचा विचार मनाने असतो, इंद्रियांनी नसतो. बाकीची इंद्रिय तसं करू शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला मी हे सांगतो की कोणत्याही पद्धतीचं हे आधुनिक मानसशास्त्र माना किंवा पुरातन मानसशास्त्र माना, काय 150 वर्षापासूनच माना नाहीतर पातंजली योगसूत्रापासूनच मानसशास्त्र आपण माना, शेवटी त्याचा विचार एकच आहे की मनाला एक अवलंबनात्मक बनवता आलं पाहिजे. सगळ्यांनी जरी ते सांगितलेलं असलं तरी संतांनी ज्या सोप्या पद्धतीनं आपल्यासमोर आणून ठेवलं हे संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. समर्थांनी तर त्याच्याकरता स्वतंत्र मनाच्या श्लोकांची रचना केली. केवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, एवढे उपकार आहे. माझं बोलणं कदाचित आपल्याला अधिक भावनिक वाटेल, अतिशयोक्तीचं वाटेल, भावनेचा अतिरेक वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे की खरोखर संतांची आपल्यावर इतके अनंत उपकार आहेत. आपल्या कातड्याचे जोडे करून आपण त्यांना घातले तरी ते उपकार मिळणार नाही. इतके उपकार समर्थांनी केले, इतके उपकार ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी संतांनी आमच्यावर केले. आम्हाला एक प्रशस्त राजमार्ग घालून दिला, काटे कुटे रहित असा राजमार्ग संतांनी आम्हाला घालून दिला, जे सहज आहे, जे सोपं आहे, पण जे जीवनाची धन्यता करणार आहे. ते आमच्या हातामध्ये अगदी सहजतेने आणून सोपवलं, आणून दिलं. आमचे विचार संपन्न केले, आमचा आचार संपन्न केला. वसायदान जर आपण पाहाल, मी दोन उदाहरणं देतो म्हणालो होतो, त्याच्यातलं एक उदाहरण मी गीतेचं दिलं, दुसरं उदाहरण पसायदानाचं. मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन की पसायदान पसायदान म्हणजे विशुद्ध मानसशास्त्र. याच्यामध्ये जी प्रक्रिया सांगितली, कालही आपण बोललो
की खडांची यंकटी इथपासून मानवी जीवनाचा आलेख सुरू झालाय, तो दृष्टा दृष्टाच्या विजयापर्यंत जाऊन स्थिरावतो आहे. आणि त्याच्या पुढे जर ज्ञानेश्वर महाराज मानवी जीवनाकरता काही मागत नसतील, तर दृष्टा दृष्टाचा विजय हीच मानवी जीवनाची धन्यता आणि ती कर्तव्यता स्वीकारलीच पाहिजे. जर त्याच्या पुढे काही असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ते मागितलं असतं, पण ज्या अर्थी ते मागत नाही त्या अर्थी दृष्टा दृष्टावरचा विजय, आणि हा विजय मिळवताना अदृष्टावरचा आणि दृष्टावरचा हा विजय आपण काय शरीराने मिळवणार, आपण काय युद्धाने मिळवणार, तो मिळवायचा तर मनानेच मिळवायचा. खळांची व्यंकटी सांगतो, ही व्यंकटी काय आहे, बुद्धीच आहे ना. सत्कर्मी रती वाढो, रती शब्द सत्कर्म वाढो म्हटलं नाही, सत्कर्माची आवड वाढो म्हटलं. ही आवड कुठून निर्माण होते, मनाचाच भाग आहे. भूता परस्परे कडो मैत्र जीवाचे, हे जीवाचं मैत्र काय, मैत्र कदाचित एकमेकांच्या संगतीने आपल्याला दाखवता येईल, पण जीवाचं मैत्र हे मनाशिवाय कसं स्वीकारणार आहे. दुरितांचं तिमीर कसं जाणार आहे, हा अंधार मनातच साठलेला आहे दुरितांचा. स्वधर्माचा सूर्य आम्ही कसा बघणार आहोत, चर्मचक्षुने बघणार आहोत नाही, आम्ही मानस नेत्रांनीच त्या सूर्याचं दर्शन करणार आहोत. जो जे वांछील, याच्यातला वांछील शब्द कशाचं जतन आहे. वांछील म्हणजे काय, ज्याला जे अपेक्षित आहे ते त्याला मिळावं, या अपेक्षा कुठे निर्माण होतात, मनातच होणार. वर्ष कसा सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, याच्यातल्या सकळ मंगळाचा वर्षाव संतांनी आमच्यावर करावा. हे मांगल्य आमचं कुठे निर्माण होणार आहे, शरीर आमचं मंगल होणार आहे काय, नाही ना, मनच मंगल होणार आहे. दृष्टा दृष्टाचा विजय मी सगळंच सांगण्याचं मला कारण नाही. ग्रंथोपजीवी म्हणताना असताना ग्रंथावर उपजीविका करणारा म्हणजे ग्रंथाचं दुकान मानणारा असा अर्थ नाहीच ना. ग्रंथोपजीवी या शब्दाचा अर्थ काय करणार, मनाने ज्यांनी ग्रंथांना गुरु म्हणून स्वीकारलेला आहे त्याचाच विचार आहे ना. जो या लोकांमध्ये विशेष म्हणून सांगितला तो ग्रंथोपजीवी आहे. किंबहुना सर्व सुखी, असं सर्वांचं सुख मागितल्यानंतरही ग्रंथोपजीवी बद्दल विशेषत्वाने ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांमध्ये ग्रंथोपजीवी येत नाही का. सर्व सुखी म्हणल्यानंतर ग्रंथोपजीवी सुखी होणार नाही का, पण सर्व म्हणून झाल्यानंतरही जर तुम्ही ग्रंथोपजीवींच करता मागत असाल तर हे लोकी तो विशेष मानलाच पाहिजे ना. का मानला पाहिजे, कारण तो दृष्टा दृष्टावर विजय मिळवणारा झाला पाहिजे. या सगळ्या मानसिक प्रक्रिया आहेत, आणि मानसिक उत्कर्षानेच मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो ही पसायदानाची धारणा आहे. म्हणून पसायदान हे सुद्धा एक विशुद्ध मानसशास्त्र म्हणून आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, तशा अर्थाने त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. पसायदानातल्या प्रत्येक ओवीमध्ये जिथे जिथे मानवी जीवनाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केला तिथे तिथे मनसंबंधानेच ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरले. म्हणून मी आता आपल्याला म्हणालो, रती शब्द कशाकरता वापरला, सत्कर्मी सत्कर्म वाढव असंच म्हणायचं ना, रती वाढव कशा करतात. कारण आवडीनं केलेलं सत्कर्म जेवढा आनंद देतं तेवढं जबरदस्तीनं घडवलेलं सत्कर्म आनंद देत नसत. रती पाहिजे, आवड पाहिजे. पुन्हा तेच मानसशास्त्र, समाज मानसशास्त्र आपल्या समोर येईल. आपण स्वीकारलेलं काम आपल्याला जर आवडीनं करता आलं तरच त्या कामामध्ये आपल्याला स्वारस्य आहे, तरच त्या कामातून रस आहे. काही नाही, नोकरी लागली आहे म्हणून सकाळी नऊला यायचं आणि संध्याकाळी पाचला निघून जायचं, या जीवनाला कोणी सरस म्हणणार नाही, हे निरस जीवन आहे. मी जे काम करतो त्या कामावर माझं प्रेम हवं, त्या कामावर माझं त्या कामावर कामात मला आनंद हवा, आवड हवी. मी आवडीनं केलेलं काम आहे, मग त्या कामाकरता ते काम क्षुल्लक असलं तरी जीवपणाला लावायची धारणा निर्माण होते, विशेष ताकद निर्माण होते. पु ल देशपांडेंनी आपल्या एका ग्रंथामध्ये एका शिल्पकाराची कथा सांगितली इंदोरच्या, आपल्याला ऐकून माहिती असेल. एक उत्तम शिल्पकार, एक राजकीय नेता त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं माझ्या वडिलांचा पुतळा बनवायचा, किती पैसा लागेल याचा विचार करू नका, पुतळा बनवा. त्याने पुतळा बनवायला घेतला, पण पुतळा बनवताना त्याचा आधी एक प्रतिकृती तयार करावी लागते, मूस तयार करावी लागते मातीची. त्या शिल्पकाराने सांगितलं मी आधी मातीचा पुतळा तयार करतो, त्याच्यात काय कमी जास्त असेल तर सांगा, म्हणजे नंतर एकदा धातू ओतला गेला की आपल्याला बदल नाही करता येत. मी मातीचा पुतळा तयार करतो,
त्याने सांगितलं ठीक आहे. त्याने उत्तम मातीचा पुतळा तयार केला. त्याला 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर त्याने फोन करून बोलवून घेतलं की या पुतळा तयार आहे. तो राजकीय नेता आला. त्याने वडिलांचा पुतळा बघितला आणि बघितल्यावर त्याला असं वाटलं की माझे वडीलच समोर उभे. इतका सुंदर पुतळा. त्याने सांगितलं याच्यात काही बदल करायचा नाही. बारीक बारीक सुद्धा भाव तुम्ही अगदी स्पष्टपणाने चेहऱ्यावर प्रदर्शित केले. आता याच्यात काही बदल करायचा नाही. ते ठीक आहे. आता याचा साचा तयार करू म्हणे तयार करा. त्या नेत्याने त्यांना विचारलं तुम्हाला काही पैसे पैसे तर लागणार. माझं कामच आहे. पैसे द्या. किती पैसे द्यायचे? त्यांनी काही सांगितले 1-1.5 लाख रुपये त्या काळामध्ये. त्याने सांगितलं तुम्ही मातीचा पुतळा केला त्याला 1-1.5 लाख देतात. 4-5 लाख रुपये घेता. 5 लाख रुपये अहो असं काय तुम्ही केलं? मातीचा तर पुतळा आहे. तुम्ही धातूचा पुतळा तयार करून द्या तुम्हाला पैसे देणारच आहे. पण मातीच्या पुतळ्याकरता तुम्ही 5 लाख रुपये घेता. अशी काय माती तुम्ही वापरली? तो म्हणाला ही माती सामान्य नाही आहे. एका शिल्पकाराच्या जीवनाची माती आहे. म्हणून इतकं सुंदर झालं. तुम्हाला मी साहित्यही घेणार आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. मी हे कशाकरता बघतो? आपण जे कार्य करतो त्या कामावर रती असली, कामामध्ये रती असली, त्या कामावर प्रेम असलं की ते निर्माण झालेलं कार्य हीच भगवत सेवा नसेल का? आपल्या मनाच्या स्थैर्याचं ते कारण नसेल का? ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या विचारांचा आशय फक्त रती या एका शब्दात मांडला. तया सत्कर्मी रती वाढली. बस संपलं. बरं, रती राहू नये, ती वाढवू नये. काय मानसशास्त्र जाणलं असेल ज्ञानेश्वर महाराजांनी? किती विचार केला असेल? आणि केवढ्या सहजतेनं आपण सहज म्हणून जातो. आपल्याला कल्पना येत नाही. पाठ आहे म्हणून पसायला म्हणायची पद्धत आहे. दुर्दैवाने त्याच्या अर्थाकडे आमची धाव नाही आहे. विशुद्ध मानसशास्त्र बसायला म्हणतो, दुसरं काही नाही. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. या अर्थाने खरोखर संत म्हणजे आपल्या ज्या ज्या अर्थानं मानवी जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो तो कोणत्याही क्षेत्रात असेल आणि कोणत्याही अर्थाने असेल त्या त्या ठिकाणी त्या त्या पदावर पोचण्याकरता जो आपला मनोविकास झाला पाहिजे, ज्या मनोभूमिका निर्माण झाल्या पाहिजे आणि मनाची दृढता निर्माण झाली पाहिजे, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि आपल्याला सहज अंगीकारता येतील अशा रीतीनं संतांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि त्या अर्थानं ही आधुनिकच नाही पण सकल शास्त्रांची गंगोत्री म्हणजे संत वाङ्मय ठरतं असं मला वाटतं. या विषयावर थोडासा विचार करण्याचा प्रयत्न केला. याचा सगळा सारांश सांगायचा आहे त्यालाही आता फार वेळ जाईल. मी पुन्हा एकदा म्हणतो की आपण सगळेच जण सुज्ञ आहात. सारांश सांगावा आणि मग आपल्याला करावं असं नाही आहे. आपल्याला मला माहिती नाही भाऊनी मला जो भाऊनी दिलेल्या विषयाला मी किती न्याय देऊ शकलो मला माहिती नाही. मानसशास्त्राचा कसा विचार मला करता आला? मी काही मानसशास्त्राचा अभ्यासक नव्हे. जो काही अल्पकाळ मी मानसशास्त्राचा विद्यार्थी होतो तेवढ्यामध्ये मला या पद्धतीचं मानसशास्त्र दुर्दैवानं अभ्यासताही आलं नाही. पण मी आपल्याला हे जाहीर आणि खात्रीपूर्वक सांगू शकतो की कोणत्याही शास्त्राचा स्वतंत्र अभ्यास करण्याचा प्रयत्न करूच नका. संत वाङ्मयाचा अभ्यास करा. सगळी शास्त्र आपला रस्ता विचारत आपल्याकडे येतील. ते शास्त्र स्वतःहून आपला रस्ता विचारत आपल्या घराकडे येतील. हे संत वाङ्मय व्यापक आहे. आपल्या जीवनाचं अत्यंतिक कल्याण करणार आहे. नामदेव महाराज म्हणतात तसं एकतरी ओवी अनुभवावी. मी एकतरी म्हणतच नाही, एखादं अक्षर जरी अनुभवतात तरी सुद्धा या जन्माची इथे कर्तव्य आता मानायला ती हरकत नाही. तुकोबारांचे शब्द असतील, त्यांची शब्दसंहिता आपल्याला स्वीकारता आली. समर्थांचे इतके सहज सोपे शब्द आपल्या घरामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये दर करून बसले. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीने आपल्या बुद्धीचा ताबा घेतला की आपलं जीवन हे सामान्य जीवन राहणार नाही. आपल्या जीवनाला एक वेगळा आयाम मिळेल, वेगळं वजन प्राप्त होईल आणि ते वजन दुसऱ्याकरता नाही आहे, आपल्याच आनंदाकरता आहे. आपलं जीवन आपल्या आनंदाकरता आपण जगतो त्याच वेळेला ते इतरांकरता चांगलं होत असत. आणि त्या अर्थाने हे संत वाङ्मय आपल्याला एका या अर्थानं आपल्याला ही दृष्टी देणारा आहे. आणि म्हणून ती या विचारांची गंगोत्री मानायला हरकत नाही.
मी मगाशी तेच सांगत होतो की पूज्य भाऊनी दिलेल्या विषयाला मी किती न्याय देऊ शकलो मला माहिती नाही, पण माझ्या बुद्धीने मला जेवढा विचार करता आला तेवढा मी केलेला आहे. ही संधी भाऊ प्रतिवर्षी मला देतात, वेगळ्या विषयावर विचार करण्याची संधी देतात, नाहीतर तेच ते चालूच आहे, तोच विचार त्याच पद्धतीनं मांडणं चालूच आहे. पण याच्याकरता जर काही वेगळा अभ्यास करावा लागत असेल तर ते मी माझं भाग्य समजतो. हे जर इतरत्र झालं असतं तर कदाचित असा प्रतिसाद मला प्राप्त झाला नसता. पण मला आश्चर्य वाटत की हा विषय कसा अवघड आहे, हा विषय त्या मानाने सोपा नाही, पण तरी सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहता, याबद्दल आपल्याही प्रति एक कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. अवघड विषयाला चांगला श्रोता मिळणं हे अवघडच असत, आणि सवंग विषयाला श्रोते गर्दी करतात हे फारच अवघड असत. परंतु हा अभ्यासाचा विषय असून सुद्धा ज्या उत्कंठेने आपण इथं आला, ती उत्कंठा आपली आजीवन अशी राहावी, आपल्याला अनेक विषयामध्ये स्वारस्य निर्माण व्हावं आणि अनेक विषयातलं आपलं स्वारस्य संत वाङ्मयाच्या चिंतनानं निघून जावं, भरून जावं, आपलं जीवन त्याच्याने परिपूर्ण व्हावं, अशी आपल्या सर्वांप्रती एक कल्याणाची भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. आपण सर्वजण सुज्ञ आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, या विषयाचे अभ्यासकही आपल्यापैकी अनेक जण असतील. मी सुरुवातीलाच आपल्याला जाहीर निवेदित केलं होतं आणि आताही पुन्हा तेच मी निवेदन आपल्यासमोर ठेवतो की या सगळ्या चिंतनामध्ये मानसशास्त्राच्या विचारामध्ये जर काही दोष राहिले असतील तर आपण कृपा करून मोकळ्या मनाने मला ते सांगावे, जेणेकरून पुढच्या वेळेला मला मांडताना तो दोष राहणार नाही. आपल्या सर्वांना ती मी प्रार्थना करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात हे केवळ विषयाचं आकर्षण आहे, साधा परिवाराने आपल्यावर केलेल्या प्रेमापुढे आपण उपस्थित राहिलेले आहात. या व्याख्यानमाले ज्या ज्या दिग्गजांनी हे स्टेज विभूषित केलं, हे व्यासपीठ विभूषित केलं, त्यांच्याबद्दलचा आदर म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिलात याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरीही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य वक्त्यासाठी सुद्धा आपण कोणताही कंटाळा केला नाही याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सर्व परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो हे म्हणणं खूप औपचारिक मनाची कल्पना आहे, भावना ते आवडणारही नाही याची मला कल्पना आहे. पण हे म्हणल्याशिवाय मला हे व्यासपीठावरून उतरताना समाधान मिळणार नाही याच्याकरता मला हे म्हणणं आवश्यक आहे. सरदार परिवाराकडून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांकडून सरदार परिवाराला एक चांगला विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो. पूज्य तीर्थस्वरूप कोकणवासी बसिरामजी सरदार यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही व्याख्यान मला संपन्न झालेली आहे. जी काही ती व्याख्यानं माझ्याकडून मांडली गेली केली गेली ती त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि लांबलेला वाद विस्तार इथं सीमित करतो. धन्यवाद. चैतन्य महाराज, पूज्य पिताजी आणि उपस्थित मित्रांनो, गेल्या महिन्यावर आपण टीव्हीचं कोणतंही न्यूज चॅनल पाहण्याकरता जर ऑन केलं तर आसामपासून कन्याकुमारीपर्यंत गावांची नावं आपल्याला पाहायला मिळाली आणि ती स्क्रीनवरती नावं दाखवताना कमी पडायची, म्हणून 6-6 खिडक्या त्यांनी तयार केल्या होत्या. त्या नावांमध्ये नाशिकचं नाव नाही याचा मला सारखं अभिमान आहे. नुसतंच नाशिकचं नाही तर महाराष्ट्रातले एक मुंबई नागपूर असे शहर सोडले तर कोणत्याही गावांचं नाव नाही याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्यालाही अभिमान वाटावा. आणि हे का शक्य झालं तर त्याचं कारण मला असं वाटतं तुकाराम बुवांपासून ज्ञानोबांनी जे शिकवण आपल्याला दिली आणि त्याचा प्रसार जो महाराज सर्व दूर करता आहे तेच कारण त्याचं असावं की महाराष्ट्र शांत आहे. परवाच महाराजांनी उल्लेख केला
कैया व्यासपीठावर अनेक लोक येऊन गेले आणि त्या श्रोत्यांना अमृत प्यालेल्या श्रोतांना मी गांजी कशी पाजावी असा विचार महाराजांनी निर्माण केला. मी त्या उपमा थोड्याशा बदलतो. मला वाटतं इतरांनी आपल्याला दूध दिलं आणि महाराजांनी त्यात साखर घातली आणि हा दुग्ध शर्करा योग निर्माण केला. असाच कायम तो चालू राहावा ही मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. पुढच्या सप्ताहाच्या तारखा 15 ते 17 जानेवारी 2021 आहे. महाराजांना पूर्ण वर्ष आराम करण्याकरता आपण संधी देऊ. आपणही आराम करू आणि पुढं परत भेटू. आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात, उपस्थित होतात, याबद्दल आपला सर्वांचे आभार. सध्याचा जमाना हा सेल्फीचा जमाना आहे. आपण कुठेही उभे राहतो पाहतो तर लोक सेल्फी घेत असतात. एक सेल्फी घेण्याकरता सुंदर स्मितहास्य करता आणि तो एक फोटो सुंदर दिसण्याकरता आपण इतकं चांगलं हसतो. हे हास्य जर आपण कायम करता आपल्या चेहऱ्यावर टिकवू शकलो तर मला वाटलं आपलं कुटुंबाचं आणि समाजाचं सगळं चारित्र्य आपण बदलू शकू. तर येणाऱ्या नवीन वर्षात हे हास्य आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर कायम राहावं, कायम ठेवावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. या सर. ठीक. एक मिनिट.